मला खरं म्हणजे शिवाजी महाराजांची पत्र वाचायचा छंद फार पूर्वी लागला. भारत इतिहास संशोधक मंडळात शिवाजी राजांच्या पत्रांचा एक मोठा साठा आहे आणि तिथं आदिलशाही फरमानांचाही साठा आहे मोठा. ही जी फरमानं आहेत किंवा पत्रव्यवहार आहे, या सगळ्या पत्रव्यवहाराची एक खासियत असते. आपल्याकडं बहमनी जे होते ते बहमनींच्या पासून निजामशाही फरमानं, कुतुबशाही फरमानं, आदिलशाही फरमानं, या फरमानांचे मायने जे असतात ते मायने हे लक्षात घ्यावे लागतात. सारख्या असतात बऱ्याच वेळा. मुघली फरमानं तर फार मोठी असतात, आकारानंही मोठे असतात, एकूण मुघलांच्या साम्राज्यासारखंच आहे त्यांचं सगळं. आणि ही सगळी फारसीत नाहीत किंवा द्वैभाषिक आहेत, म्हणजे सोलापुरात जर का दिलं असेल तर ते फरमान फारसीतनं असतं, काही वेळा कानडीतनं असतं ते काय, किंवा मोडीतनं लिहिलेलं असतं. शिवाजी महाराजांची जी काही पत्रं मिळाली त्याची एकूण संख्या जर का आत्ता काढली, खरं म्हणजे शिवाजी राजांची कारकीर्द पहिल्या पत्रापासून ते 80 सालपर्यंत 35-36 वर्षाची कारकीर्द, याच्यात हजारो पत्रं मिळायला पाहिजे होती खरं, परंतु अस्सल आणि नक्कल अशी मिळून स्वतः शिवाजी राजांची फार तर फार 250 पत्रं मिळाली असतात. त्याचं एक कारण म्हणजे घरगुती जी पत्रं असतात ती काही आपण फार जपून ठेवतो अशातला काही भाग नाही आहे, पण जी वतनी पत्र असतात, कुठं जमीन लावून दिली आहे, कुठं सरकारातनं उत्पन्न लावून दिले आहे, अशी पत्रं लोक धरून बसलेले असतात. ते काही ती पत्रं सोडत नाहीत कारण ते वंशपरंपरागत चाललेलं असतं, उत्पन्न सरकारमधनं मिळत असतं, त्यामुळं ती बरीचशी पत्रं मिळाली. पण ती सगळी ठराविक असतात. दुमाले करणे म्हणून शब्द येत असेल इथं जर का काही कोणी वाचक असतील त्याचे. दुमाला म्हणजे दुंबाला नुमायन, म्हणजे नूतनीकरण, रेन्यू करा, अशा पद्धतीची ती पत्रं असतात. जे काही चालत आलेले आहे ते रेन्यू करून टाक. पण त्याही अशा धामधुमीच्या सगळ्या काळात शिवाजी महाराजांची स्वतःची एक 50 तरी पत्रं मिळाली असतील की ज्याच्यातनं शिवाजीराजांचा स्वभाव, त्यांची भाषा, त्यांची कृती ही सगळी व्यक्त होती आहे. असे 50 पत्रं आहेत, त्यातलं एक पत्र जे आहे ते नक्कल मिळालं पण ते फारसीत नाही. शिवाजी राजांचे जे लेखनिक होते त्याच्यात एक अगदी सुरुवातीला एक काझी हैदर पारसनीस, पारसनीस म्हणजे फारस, नवीस, नविस्तन म्हणजे लिहिणे, म्हणजे फारसी लिहिणारा जो असेल त्याला फारस नवीस म्हणायचं, जो चिठ्ठ्या लिहितो त्याला चिठ्ठी नवीस म्हणून चिटणीस साड, जो फडावर काम करतो आणि कागदावर लिहितो फर्द म्हणजे कागद म्हणून फर्द निवीस म्हणजे फडणीस, अशी ही नावं आपल्याकडं. वकाई नवीस, जो रोज वाका म्हणजे वृत्तांत पाठवतो त्याला वकाई नवीस म्हणून वाकनीस, असं ही सगळी आडनावंसुद्धा आपल्याकडं त्या त्यांच्या एकूण उद्योगावरनं ही पडलेली आहेत. तसे शिवाजीराजांचा काझी हैदर या नावाचा पारसनीस सुरुवातीला होता, हा पुढं औरंगजेबाला जाऊन मिळाला, पण नंतर नीलप्रभू म्हणून होत आहे. या नीलप्रभूचं एक पत्र मिळालेलं आहे की शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या काही अधिकाऱ्यांना लिहिलेलं ते पत्र आहे. ते बहुधा मुद्दामून मोडीतनं लिहिलं नसावं, कारण त्यांना कळण्यासाठी म्हणून फारसीतनं लिहिलेलं असावं असं दिसतं आहे कोणते. पण अगदी जे पहिलं पत्र शिवाजी महाराजांचं मिळालं आणि ते भारत इतिहास संशोधक मंडळात पत्र आहे बरं का, ओरिजिनल पत्र ते आहे, उपलब्ध आहे, बघता येईल तिथं गेलं तर, हात लावता येईल त्या पत्राला. आणि ते पत्र म्हणजे रांझ्याचा जो पाटील होता
त्याचा जो चौरंग शिवाजी महाराजांनी केला, चौरंग म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून टाकायचे, त्याला चौरंग म्हणायचे. पूर्वीचे फार गमतीदार शब्द आहेत हे सगळे. चौरंग हा शब्द कागदपत्रात सुद्धा येतो, चौरंग केला जातो म्हणजे दोन्ही हात दोन्ही पाय कापून टाक. हत्ती असायचे ना, त्याच्यावर निशाणा असायचं, निशाणाला ढाल म्हणतात. इथं किल्ल्यावर फिरणाऱ्या लोकांना माहिती असेल की इथं ढालकाठीची जागा म्हणून एक जागा असते. ढालकाठी म्हणजे निशाणाची जागा. आणि पूर्वी हत्तीवर निशाणा असायचं म्हणून त्या हत्तीला ढालगज असं म्हणायचे. ती आता कोणाला म्हणतात बघा सगळं काय. कझाकी असा शब्द होता. कझाकी म्हणजे कोसॅक्स ज्याप्रमाणे लढतात तसं, तसे लढणारे म्हणजे आपलं कमीत कमी नुकसान आणि शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करायचं आणि पळून यायचं तिथे. त्याला कझाकी म्हणायची. बाजीप्रभूला म्हटले मोठे कझाक. कझाक म्हणजे चांगल्या या अशा युद्धात प्रवीण असलेला बाजीप्रभू. त्या कझाक शब्दाचा आता सध्या कजाग असा शब्द झालेला आहे आणि तोही कुठे जाऊन बसला आहे बघा आता तिथे. आमच्या ऐतिहासिक शब्दांचे एकदा नवीन काळात त्याचे जे उपयोग होतात ते फार भयानक असतात. पण शिवाजी महाराजांच्या 50 पत्रातनं त्यातलं पहिलं जे आहे या रांझ्याच्या पाटलाचं, पाटील हा गावचा एक प्रमुख मानला जात असे. त्या गावात दोघंजणं असायचे. ही जी सगळी महसुलाची नावं आहेत म्हणजे शेवटी तुमचं जे राज्य असतं ना ते राज्य तुम्हाला प्रजेकडनं कर किती गोळा करता येतो याच्यावर ते अवलंबून असतं. तुमचे कोष पूर्ण असावे लागतात. मग ह्याला कर्ज द्या त्याला कर्ज द्या, कर्ज वसुली होत नाही म्हणून बँका बोडतात वगैरे असला प्रकार नव्हता शिवाजी महाराजांच्या वेळेला काहीतरी. परंतु पाटील आणखी कुलकर्णी हे दोन गावातली महत्त्वाची माणसं असायची. की पाटलाच्या दिमतीला कुलकर्णी दिलेला असायचा की तो सगळे हिशोब ठेवायचा, गावचे हिशोब. म्हणजे आमच्याकडे जे कागदपत्र आहेत त्यावेळेचे त्याच्यात एक वेगळा कर आहे बरं का, फार गमतीदार कर आहे. त्याचं नाव सादिल वारीद. आपल्याकडे त्याला सादिल वार म्हणतात. म्हणजे त्या गावात सरकारची माणसं आली, आणखीन कोण आलं, गावातनं जाणारे लोक प्रवासी असायचे. मग त्यांना मुक्काम, त्यांना खाणंपिणं त्या गावाला करावं लागायचं ना. आलेत पाहुणे आलेत शेवटी. आणि सरकारी माणसं आले की त्यांची सरबराई करायची पद्धत त्याच्या आधीपासूनच आहे, शिवाजी महाराजांच्या आधीपासून चालत आलेलीच आहे. त्यामुळं त्यांची सरबराईचं शेवटी पाटील म्हणायचं मी एकटा काय काय करू, सगळं जे काय असते मलाच करावं लागतं. म्हणून त्या गावाला एक छोटा कर लावायचा म्हणून त्याला सादिल वारीत म्हणायचं. पण त्या पाटील तो मुख्य असल्या कारणानं आपल्याकडचे पाटील शेफारून जायचे. ते सिनेमातलं चित्रण दाखवतात ना, त्याच्यात काही फारसा आणि त्यावेळच्या पाटलांच्या वृत्तीत काही फारसा फरक नाही आहे. तिथे एक गाव 12 भानगडी वगैरे असल्याची पिक्चर आहेत ना सगळे तिथं. तसेच हा जो पाटील होता, मी ह्याला रांझ्याच्या पाटल्याला बरेच वेळा पाहिलेला आहे. पाहिलेलं म्हणजे कागदातनं पाहिलेलं आहे बरं का. तो कागदात दिसतो मला तिथं. ते त्याचं नाव बाबाजी बिन भिकाजी गुजर हे त्याचं नाव. बिन म्हणजे वडिलांचं, इब्न म्हणतात. इब्न हा अरबिक शब्द आहे. तो जो होता बाबाजी बिन भिकाजी यानं एक गुन्हा केला. खरं म्हणजे मूळ कागदपत्रात जो शब्द आहे ना तो शब्द तुम्ही बारकाईनं वाचलात तर बद अमल या नावाचा शब्द येतो. बद अमल म्हणजे त्याच्याकडून गैरकृत्य झालं. त्यानं बलात्कार केलेला नव्हता पण त्यांनी केलेला व्यभिचार होता. या दोन शब्दांच्या अर्थात फरक आहे बरं का. बलात्कार हा त्या स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केला जातो, व्यभिचार हा स्त्रीच्या संमतीनं केला जातो. परंतु तो व्यभिचार देखील शिवाजी महाराजांच्या राज्यात गुन्हा होता. हे राज्य कसं चाललेलं होतं, 16वं वर्ष आहे शिवाजी महाराजांचं. शिवाजीराजांचं वय 16 वर्षाचं आहे त्यावेळेला. 46 सालचं पत्र आहे ते. की त्यानं केलेला बदमल झाल्यावर लक्षात आल्यावर त्याला पकडून आणला आणि त्याचा गुन्हा शाबित झाला. चालवली केस सगळे, खटला चालवला आणि ताबडतोब निकाल बरं का.
13 वर्ष वगैरे घेत नाहीत निकाल लावायला शिवाजी महाराज. ताबडतोब खटला सुरू झाला की त्याचा निकाल ताबडतोब, शिक्षाही लगेचच. त्यामुळं त्याचा गुन्हा साबित झाल्यावर हातपाय तोडून दूर केला असं लिहिले ते. ठीक आहे, दोन्ही हात दोन्ही पाय तोडले पण तो जिवंत होता. गंमत म्हणजे हे असं असूनसुद्धा तो बाबाजी बिन भेगाजी जिवंत होता. आणि त्याला त्याच्या एका नातेवाईकाच्या घराच्या तिथं समोर आणून टाकलेला होता. त्या नातेवाईकाचं नाव सोनजी बिन बनाजी गुजर. हा जो सोनजी आहे तो शिवाजी महाराजांच्याकडे आला आणि तो म्हणाला, अहो तुम्ही माझ्या चौकटीत ह्याला आणून टाकलाय, याचे हातपाय तोडलेत, ह्याचं सगळं जे काय करायचं ते मलाच करावं लागतं, मला चार लोक ठेवावे लागतात, त्याला खाऊपिऊ घालायचं आणि बाकी सगळं त्याचं करायचं, हे सगळं मला करावं लागतं. तर त्याची तुम्ही पाटीलकी, पाटीलकीला पूर्वी मोकदमी म्हणायची, पाटलाला मोकदम म्हणायचे, त्याची की मोकदमी तुम्ही जप्त केलेली जी आहे ती तुम्ही माझ्या नावाने करा, म्हणजे बघतो मग त्याच्याकडं, म्हणजे काहीतरी उत्पन्न मिळेल मला त्याच्यात. म्हणून शिवाजी महाराजांनी शेरणी घेऊन असं लिहिलं आहे बरं का. त्या तुम्ही कागदपत्र जे असतात ना कधी, ते प्रिंटेड आहेत, देवनागरीत झालेले आहेत, पण त्यातले एक एक वाक्य फार बारकाईनं वाचा. शेरणी घेतली शिवाजीराजांनी, लगेच त्याच्या नावाने पत्र नाही देऊन टाकलं. शिरीन, शिरीन म्हणजे गोड, हा प्रशन शब्द आहे शिरीन. त्यामुळं तुमच्या बाजूने निकाल लागला ना की सरकारात शेरणी भरायची, श्रीनी म्हणायची त्याला, आणि तुमच्या विरुद्ध निकाल लागला तरी गुन्हेगारी भरायचीच बरं का. म्हणजे सरकारात काही झालं तरी पैसे भरायचेच तुम्ही काही. त्यामुळं त्याच्याकडनं 300 शेरणी घेतली या बनाजीकडनं, आपल्या सोनाजीकडनं, सोनजी बनाजी बिन बनाजीकडनं 300 शेरणी घेऊन शिवाजी महाराजांनी ती मोकदमी त्या सोनजीच्या नावाने करून दिली. याबद्दलचं ते पत्र आहे. त्याच्यात खूप गमती आहेत, म्हणजे आता हे एखादी सिस्टम कशी चालते ना हे दर्शवणारं ते पत्र आहेत. म्हणजे त्याच्यात शेरणीचा उल्लेख आहे, मोकदमीचा उल्लेख आहे, मोकदमी दुसऱ्याच्या नावाने करता येते हा एक त्यातला भाग आहे सगळ्याच्यातला. म्हणजे आम्हाला एक शिवाजी महाराजांचं पत्र मिळालं, त्या पत्रात बकाजी फर्जन या पुण्याच्या जवळ सिंहगडला त्याच्या पायथ्याशी जी गावं आहेत खानापूर खामगाव वगैरे, तिथं फर्जन आडनावाचेच लोक आहेत बरं. आणि आता जे नांदेड म्हणून पुण्याच्या जवळ एक तिथं आता एक फार मोठं कॉम्प्लेक्स चाललेलं आहे घरांचा, बिल्डरांच्याकडं ऑलरेडी गेलेला आहे सगळा भाग तो. त्यामुळं ते नांदेड म्हणून जे गाव आहे ते नांदेडला तिथं काही मंडळी होती फर्जन दाडणावायची. तुम्हाला आता कोंडाजी फर्जन आणि हिरोजी फर्जन, फर्जन म्हणजे मुलगा, शहाजी राजांना कित्येक पत्रात महाराज फर्जन असंच म्हटलेलं आहे ते. पण हा जो बकाजी होता या बकाजीला लिहिलेलं शिवाजी महाराजांचं एक पत्र मिळालं. मी ते अशासाठी सांगतोय की राज्यकारभार जर का करायचा असेल तर सावधपणा किती पाहिजे आणि तुमचे कोष कोणत्या रीतीनं भरलेले असले पाहिजेत पैशांनी, तर तुम्हाला या सगळं गमती करता येतात. किल्ले बांधायचे असतात, लोक पोसायचे असतात, पैसे आणणार कुठनं सगळ्याकडे. तर त्या कागदात असं लिहिले, बकाजी साहिब कामावरी कष्ट मसागत बहुत करीतो. बकाजी फर्जन आमच्यासाठी मेहनत करतो, कष्ट करतो भरपूर, म्हणून साहेबी मेहरबान होऊन दिली, आम्ही त्याच्यावर मेहरबान झालो आणि त्याला दिली काय, मौजे नांदेडची मोकदमी निमी, नांदेड गावची अर्धी पाटीलकी आम्ही त्याला देऊन टाकली, आम्ही मेहरबान झालो कारण तो आमच्यासाठी कष्ट आणि मशागत भरपूर करतो म्हणून शिवाजी महाराजांनी देऊन टाकले. आम्हाला पहिला प्रश्न असा पडला की शिवाजी महाराज या बकाजी फर्जंदाला ती मोकदमी देत आहेत, म्हणजे ती मोकदमी शिवाजी महाराजांच्याकडे आली असली पाहिजे ना कुठनं तरी. आता ती त्यांनी कशी काय मिळवली, म्हणजे त्यांनी पैसे देऊन मिळवली का, लाटली का, चोपला कोणाला तरी त्याच्याकडनं काढून घेतली का, काय म्हटलं, एकदा कागद मिळतोय का बघा बाबा. 2-4 गेली, एक मिळाला कागद खामगावचा. त्या कागदात असं लिहिलेलं होतं, मौजे नांदेडची मोकदमी मूल रानिवड्याची, रानिवडे म्हणजे रानवडे नावाच्या आडनावाच्या लोकांची ती पाटीलकी होती. त्या रानवड्यांनी अर्धी
ही घुल्यांना विकलेली होती आणि अर्जी पाटील की पोळांना विकलेली होती. आणि सदाजी पोळ नावाच्या एका माणसाकडनं शिवाजी महाराजांनी ती पाटीलकी विकत घेतलेली होती. आता ह्या बकाजीला शिवाजी महाराजांनी जी दिली ना, त्या कागदात आहे 100 होनास विकत दिली, म्हणजे मेहरबान झाले, सगळं झालं, तो कष्ट मसागत बहुत करतो सग, तरी असलं तरी 100 होनाला त्याला विकत दिलेली होती. प्रश्न असा होता की शिवाजी महाराजांनी किती पैसे देऊन पोळांच्याकडनं विकत घेतले, आहे का कुठं? आहे, त्या कागदात आहे. शिवाजीराजांनी 20 होनाला विकत घेतलेली होती, म्हणजे 80 होन त्यांनी स्वराज्यासाठी केवळ या पत्राच्या ह्याच्यामुळं काढले ह्याच्यात, पण ते सरकारात जमा केले. ते काही परस्पर इमले स्वतःचे उभे करण्यात काही घालवलेले दिसत नाहीत शिवाजी महाराजांनी. तुम्हाला किती सावधान राहावं लागतं, एखादं राज्य निर्माण करायचं असेल आणि ते स्वराज्य असेल, ते लोककल्याणार्थ जर का असेल, तर त्याच्यासाठी हे सगळं करायला 20 होनाला शिवाजी महाराजांनी ती पाटीलकी विकत घेऊन 100 होनाला ह्याला विकली. 80 होन त्यांनी केवळ त्या एका डीलमध्ये काढले त्याच्यात, आणि आपले कोष जे काय असतील ते कोष भरून टाकले त्याच्यात. पत्रातली हीच तर गंमत आहे सगळ्या, की शिवाजीराजांचं हे जे राज्य चाललं की शिक्षा कशी द्यायची, रांझ्याच्या पाटल्याला शिक्षा केल्याच्या नंतर लोकांच्या मनात भीती उत्पन्न होणे की आपण जर का असं काही कृत्य केलं तर शिवाजी महाराज येणार आणि आपले हातपाय तोडणार, हे कायम त्यांच्या मनात राहील आणि त्यांच्याकडनं गैरकृत्य होणार नाही ह्याची खबरदारी म्हणूनच शिवाजीराजांनी हे केलं ना. एक प्रकरण घडलं तसं, या मोसेखोऱ्यात एक माणूस होता, त्याचं नाव रंगो त्रिमल. मी आता त्याचं आडनाव सांगत नाही कारण कदाचित त्या आडनावाचे लोक असतील इथं, परंतु रंगो त्रिमल हे त्याचं नाव. आणि रंगो त्रिमलांनी असाच गुन्हा केला, तोही व्यभिचारच होता, तोही बलात्कार नव्हता, आणि त्यांनी तो गुन्हा केल्यावर तो घाबरला, दरदरून घाम सुटला त्याला, कायम डोळ्यासमोर त्याच्या शिवाजी महाराजांचे लोक दिसायला लागले, आपल्याला पुण्याला नेणार आणि हातपाय तोडणार असं दिसायला लागलं त्या. म्हणून तो घाबरून चंद्रराईत पळाला. चंद्रराई म्हणजे चंद्रराव मोऱ्यांच्या प्रदेशात हा पळून गेला वर का तिकडे, पण तिथेही स्वस्थ बसवे ना त्याला या रंगोत्रीमलला, कारण दरवाजा वाजला, पाचोळा वाजला की त्याला वाटायचं आले लोक पुण्याहून महाराजांच्या, तर नेणार पुण्याला तोडणार आपल्याला ते. आणि तसंच झालं, एक दिवस हा मेला, मेला म्हणजे हार्ट फेलून मेला तो, घाबरला, घाबरून गेला. न्यायाची जी जरब असावी लागते ना, ती जरब ही अशी आहे, तुम्ही स्वतःची उदाहरणं घालून द्यावी लागतात तिथं सगळ्या. न्याय सिस्टम स्वतःच्या हातात घेऊन वाकवावी तशी वाकायची असला प्रकार नव्हता शिवाजीराजांची. शिवाजीराजांनी ताबडतोब शिक्षा, गुन्हा जर का घडला असेल तर आणि एखाद्यानं चांगलं काम केलं असेल तर ताबडतोब त्याला रिवॉर्ड, हे फार साध्या सोप्या गोष्टी आहेत पण त्या अंमलात आणाव्या लागतात. आणि मग तुम्ही नातेवाईक नेऊन ठेवले कुठं की त्या अंमलात आणता येत नाहीत, जावईन मेहणे नेऊन ठेवले तर कधीच करता येत नाही काही आपल्याला, तसं महाराजांनी केलं नाही त्या सगळ्या काही. म्हणून पत्र जी असतात त्या पत्रातनं त्यांचा स्वभाव जो काय मी मगाचपासून सांगतो आहे, कृतीतनं पत्रातनं असा जो स्वभाव आहे, पाठीमागे एक पत्र लावलं आहे, हे जे पत्र आहे या पत्राचा ठसा मी स्वतः प्रसिद्ध केला, त्याच्या पाठीमागची एक कथा मी तुम्हाला सांगतो काय. पुण्यात कसबा गणपती जो आहे, पुण्याचं ग्रामदैवत आहे तांबडी जोगेश्वरी आणि कसब्यातला गणपती, कसब्यातला गणपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून येते, खूप जुना येतो, म्हणजे त्याला मोरेश्वर देव असं म्हटलंय कायम कागदात. निजामशाही फरमानात आहे, मोरेश्वर देव मुक्काम कसबे पुणे, मोरेश्वर देवाचा मुक्काम कसब्या पुण्यात आहे म्हणून लिहिले त्यात. आता तो देव तिथं कशाला हलतोय, तो त्याचा मुक्काम तिथंच आहे कायम. बाबासाहेब पुरंदरांनी मला काही वर्षांपूर्वी सांगितलं की निनादराव तिथं ते वकील आहेत एक मयुरेश्वर गणेश ठकार म्हणून, तर या ठकारांच्याकडे शिवाजी महाराजांचं पत्र आहे आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर आहे. ते म्हणाले, अहो मी इतक्या वेळा प्रयत्न केला हे मला भेटतच नाहीत. म्हणाले, मी त्यांच्या घरी गेलो ना की खिडकीत दिसतात म्हणाले, तिथं वरांड्यात असतात उभे बनियन घालून. आणि म्हणाले, मी दरवाज्याची बेल वाजवली की त्यांची बायको सांगते नाही ते नाहीच आहेत, बाहेर गेलेत वगैरे. सर
तो म्हणाले एकदा तुम्ही जाऊन बघा. म्हणून त्यांनी एक ठकार नावाचं ते गृहस्थ माझ्याबरोबर दिले आणि ते दुसरे ठकार आणि मी असे एक दिवस या मयुरेश्वर ठकारांच्या घरी गेलो होते ते. आणि मग त्यांनी काही कागद वगैरे काढले. आमच्याकडे खूप जुने कागद आहेत म्हणाले. आमच्या कोंडव्याला तिथं आहेत पेटारे. हे बहुतेक सगळ्यांच्याकडं पेटारे भरून कागद असतात असं सांगत असतात. आयत्यावेळेला काही निघत नाहीत. तर कागदांची कशी दुर्दशा होते त्याची उदाहरणही सांगतो मी कशी आहेत ती. आपल्याला आस्था आहे ना फार इतिहासाबद्दल आणि कागदपत्रांच्याबद्दल म्हणून. पण यांना मी सांगितल्यावर आणि एक दोन चार कागद दिल्यावर मी फटाफटा वाचले. त्यांना काय वाटलं त्यांना काहीतरी बरं वाटलं त्या ठकारानं. मी म्हटलं अहो शिवाजी महाराजांचं एक अहो दाखवणारे म्हणाले. मी तुम्हाला दाखवतो पत्र. म्हणून त्यांनी हे पत्र काढलं. मी ते त्यांना वाचून दाखवलं. ते म्हणाले आम्हाला माहिती आहे सगळं ते काय आहे ते. ते काय ते एक निजामशाही फरमान मला दिसलं. म्हटलं हे काय. ते म्हणाले ते नाही माहिती ते वाचता येत नाही कारण ते फारशीतलं होतं तिथे आणि अर्धा मजकूर मोडीतला होतं आणि ते जुनं मोडी होतं 1619 सालचं मोडी होतं. मलिकांबरचा शिक्का होता त्याच्यावर आणि निजामशाहचा शिक्का होता. मी ते वाचायला लागल्यावर मी म्हटलं अहो हा कागद ह्या कागद हे 46 सालचं पत्र आहे आणि ते जे हे 47 सालचं पत्र आहे जूनमधलं. जून 47 हे मोरयाला लिहिलेलं पत्र आणि ते पत्र 1619 सालचं आहे आणि त्याच्यात 1614 सालच्या हैबत खानाच्या हुज्जतीचा हुज्जत म्हणजे पत्रच म्हणा त्याचा उल्लेख केलेला आहे. अहो ते म्हणाले म्हणजे फार जुनं झालं. म्हटलं आहे ना जुनं. म्हटलं तुम्ही मला त्याचा ठसा द्या. देतो म्हणाले. त्यांनी सगळ्या झेरॉक्स माझ्या हाताशी ठेवल्या. तुम्ही घेऊन जा म्हणाले. वाचून झाल्यावर मला आणून द्या. मी त्यांना वाचून झाल्यावर कॉपीज दिल्या वर्तमानपत्रात पब्लिश केल्या. म्हटलं हे पत्र पब्लिश करायची मला परवानगी द्या. दिली म्हणाले. लिहून देऊ का म्हणाले. म्हटलं नको. तुम्ही हो म्हणाले तर बास आहे म्हटलं मला. म्हणून हे पत्र तुम्हाला मी हे पत्र मुद्दामहून वाचून दाखवतो. त्यात या पत्राची मजा आहे. आपल्याकडं पत्र लेखन पद्धत किती उत्तम डिफाईन केलेली होती ना याच्यासाठीचं ते पत्र आहे. वरती शिवाजी महाराजांचा शिक्का तुम्हाला दिसतोय त्या पत्रात. प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता साह सुनो आहे बरं का. शाह सुनो नाही आहे त्या ह्याच्यात लिहिले. साह म्हणजे शहाजीच. साह सुनो शिवस्तैषा मुद्रा भद्राय राजते असं ते पत्र आहे. की ही मुद्रा लोककल्याणार्थ आहे. वरती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे आणि खाली तो कागदच खराब झाल्यामुळं त्यांची मर्यादा मुद्रा आहे. मर्यादेयम विराजते अशी ती मुद्रा. खाली समाप्ती मुद्रा किंवा मर्यादा मुद्रा असं याला म्हणतात ती. आणि वरती उजव्या तळाला मोरया असं लिहिलेलं दिसेल बघा तुम्हाला. श्री मोरया असं तिथं लिहिलेलं आहे. वरती का लिहिलं मग ते खाली का नाही लिहिलं. त्याची गंमत अशी आहे की आता त्यातलं दोन्ही बाजूचं जरा हे गेलेलं आहे कागद पण अजरक्त खाने त्याची सुरुवात. पत्रांची ही जी आहे अजरक्त खाना खास किंवा अजरक्त खाने ही निजामशाही फरमानांची सुरुवात व्हायची. तद्वत आहे की शिवाजी महाराजांच्या पत्राची सुरुवात आहे. अजरक्त खाना अज म्हणजे पासून रक्तखाना म्हणजे कचेरी. राजश्री शिवाजी राजे असं लिहिलेलं दिसेल तुम्हाला. राजश्री शिवाजी राजे बजानेब असं लिहिलेलं आहे. बजानेब म्हणजे टू. अज म्हणजे पासून. बजानेब म्हणजे टू. कोणाला तर कारकुनांना लिहिलंय. कारकुनानी कारकुनचं अनेक वचन कारकुनान असं होतं त्यामुळं कारकुनानी पुढं क काढून दोन रेगा आहेत तिथं. तिथं करयात असं वाचायचं. करयात करयात मावळ. करयात म्हणजे एक भाग आला त्यातला. मावळ हा एक भाग होता त्यातला. आणि त्याच्यात आता मी ते सगळं वाचून दाखवत नाही पण तो एकूण दोन त्याच्या तर्फा ज्या होत्या मावळाच्या त्याच्यातल्या 20 गावातल्या लोकांनी रोज अर्धा शेर तेल रास याच्याप्रमाणे या मोरेश्वर देवाला आणून द्यायचं रोज. कारण ते नंदादीपाला वगैरे सगळं तेल लागतं म्हणून. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या कारकुनांना अंमलबजावणीसाठी काढलेला हा हुकूम आहे सगळ्या. 1619 सालचं जूनमधलं हे पत्र तिथं आहे. पण तुम्हाला आता गंमत सांगतो जाता आता हे एकच पत्र समजावून सांगायचं तर मला अर्धा तास जाईल माझा त्याच्यात. पण तुम्ही जर का वरून चौथी ओळ पाहिली तर तिथं श्रीकार दिसतोय काढलेला आणि मध्ये मोकळी जागा आहे. आता पत्र कोणाला लिहिलं आहे कारकुन. म्हणजे कारकुनांचं ते काय कारकुनाचा उल्लेख आहे.
मग हे कुणाला उत्पन्न दिलेलं आहे? तर मोरेश्वर देवाला दिलं आहे. कसबा पेठेत जो मोरेश्वर आहे त्याला दिलेलं आहे. त्या मोरेश्वर देवाचं नाव खाली येऊ नये कारकुनांच्यासाठी, कारण त्याचा मान मोठा आहे, देव आहे तो, म्हणून त्याचं नाव वरती लिहिलेलं आहे. आणि ती जी गॅप सोडलेली आहे तिथं ते वाचायचं, काय ते श्री श्री मोरे असं त्या गॅपमध्ये वाचायचं सगळं. इतकं बघितलं जात असे या आपल्याकडं पद्धत जी आहे. तुम्ही एक लेखन प्रशस्ती नावाचं राजवाड्यानी मेस्तकातनं प्रसिद्ध केलेलं आहे, अगदी सोप्यात सोपं म्हणजे आत्ता अलीकडं साधन चिकित्सा म्हणून वासी बेंद्र्यांचं पुस्तक येतं, त्यात तुम्हाला मिळेल की आपल्याकडं जर का कागद उभा 8 इमॅजिनरी उभे कॉलम्स केले, कागदाचं इमॅजिनरी म्हणतो आहे मी, तर त्याच्या ज्या रेघा आहेत म्हणजे 7 कॉलमची रेक, 8 कॉलमची रेक, 5 कॉलमची, 6 कॉलमची, 4 इकडची, 4 इकडची, तर दफे रेग, दफा ते रेग, सबंध रेग, जिल्हा रेग, महजर रेग, याच्यावरनं तो कागद काय तो कळतो आपल्याला सगळ्यात. कागदांचे प्रकार किती आहेत माहिती आहे? म्हणजे कौलनामे आहेत, त्याच्यात खुर्द खत आहेत, हे सगळे धरले तर 80 प्रकार आहेत कागदात. शिवाजीराजे शिवाजीराजे वेगळे पण असं कुठे येतं बाबा? राज्याभिषेकाच्या वेळेला महाराजांच्या लक्षात आलं खरं म्हणजे की आपल्या भाषेवर यावनी भाषेचा पगडा इतका होत बसलेत चाललेला आहे सगळा, की आपली भाषा लुप्त होत चालली आहे. लोकांनी मुलांची नावं सुलतानराव आणि रुस्तुमराव अशी ठेवायला सुरुवात केलेली आहे तिथं. म्हणून त्यांनी रघुनाथपंत हणमंत्यांना बोलावलं आणि म्हणाले, तुम्ही त्या यावनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द गिरवाणमधले काढा. म्हणून 1400 शब्दाची डिक्शनरी निर्माण केली, याला राजकोश म्हणतात तिथं. त्याच्यात एक लेख्य वर्ग आहे, लेख्य वर्ग त्याच्यात आहे, म्हणजे कोशकार जर का कोण पहिला असेल राजा झालेला तर ते शिवाजी महाराज आहे. 1400 शब्दांची डिक्शनरी निर्माण करायची. लेख्य वर्ग आहे, दुर्ग वर्ग आहे, त्याच्यात शस्त्र वर्ग आहे. ती शस्त्रांची नावं आहेत ती आपली नाही आहेत, सगळी अरबी नावं आहेत, अरबीन पर्शियन, मग सगळी आपली नावं त्याला ठेवली. तलवार हे आपलं नाही, मग खडग हे आपलं आहे त्याच्यात, संस्कृतमधलं खडग असं त्याच्यात. चिलकत हे आपलं नाही आहे, बख्तर आपलं नाही आहे, घुगी हे सगळे शब्द जे येतात कायम, पण त्याला त्यांनी पर्यायी प्रतिशब्द काढले. आणि दुसरं, त्यांचा जो चिठ्ठी नवीस आहे बाळाजी आवजी, या बाळाजी आवजीला बोलावलं. बाळाजी आवजीचं हस्ताक्षर नितांत सुंदर आहे. तुम्ही 4थीचं पुस्तक काढून बघा, त्याच्यात ते रुद्राप्पा नाईक जो आहे मुरगुडता देसाई त्याला लिहिलेलं जे पत्र आहे ना, त्यातलं जे हस्ताक्षर आहे ते बाळाजी आवजीचं हस्ताक्षर. बाळाजी आवजीला बोलवला आणि म्हणाले, महाराज आपल्याकडे पत्रांचे प्रकार किती आहेत, खुर्दगत आहेत वगैरे वगैरे, तर म्हणाले 70 प्रकार आहेत, प्रत्येकाचे मायने लिहा म्हणाले, सगळे मायने लिहून काढा. म्हणजे शिवाजी महाराजांची पत्रं कशी जायची त्याचा एक उल्लेख म्हणून सांगतो, काही कळलं तर मला सांगा तुम्ही समजावून काय. इज्जत व रफत दस्तगा व शुजात व शहामत इंतिबा व इकबाल व इजलाल हम राह सैद आजम सैद सुलतान अज ई शिवाजी राजा सलाम सलामती अंजाम महुवल मुराद ऊ की काही कळते का बघा काय. अजरक्त खाने राजश्री शिवाजी राजे दाम दौलत हु व ब जानीब कारकुनान हाल व इस्तकबाल बिदा नत क्याचे शुहूरसन सभा अरबैन आलफ लिहिलंय तिथं सगळं, काही कळत नाही. पण जेव्हा का त्या बाळाजीआवजीनं लेखन प्रशस्ती लिहिली, मायने सिद्ध केले, तेव्हा स्वस्ती श्री राज्याभिषेक शक 3 नल संवत्सर वैशाख बहुलद्वितीया इंदू आसरे ये दिनी क्षत्रिय कुलावतांस श्री राजाशिव छत्रपती यांनी आज्ञा केली ICG अशी पत्र जायला लागली. काय हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, हे महत्त्वाचं आहे. इथं स्वत्व कळतं, जे काही आहे स्वतःचं जे काही आहे ना, माझी भाषा, माझा पत्रव्यवहार, माझं राज्य, माझे लोक, म्हणून हे स्वत्व आहे सगळ्या याच्यात. आणि ते शिवाजीराजांनी जपलं, रुजवलं इथल्या लोकात. तुम्ही राज्य म्हटलं तर नाही बरं वाटणार, पण स्वराज्य असं म्हटल्याच्या नंतर एक त्याला एक असा वजन लागतं बघा सगळ्या याच्यात. स्वदेश, देश म्हटल्यावर काय देश परदेश बिरदेश वगैरे, पण स्वदेश असं म्हटल्याच्या नंतर एक जी जाणीव निर्माण होते अंतःकरणात, एक वेगळी अनुभूती मिळते, ती अनुभूती महत्त्वाची असते. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचे आता 50 पत्रं आहेत. मी तुम्हाला किती पत्रं समजावून सांगून किती वेळ जाईल बघा ह्याच्यात सगळ्या याच्यात. मला, मी जर का ते प्रेझेंटेशन करायला आणलं, बऱ्याच पत्रांचे ठसे माझ्याकडे आहेत, एक एक वाक्य समजावून सांगायचं म्हटलं तर अर्धा अर्धा पाऊण तास एक एक पत्र समजावून सांगण्यात जाईल. इतकं ते रिच आहे जेवढं कमी असलं तरी ते रिच आहे आणि ऐश्वर्य आहे.
भाषेचं ऐश्वर्य आहे, ते स्वभावाचं आहे आणि कृतीचं आहे. शिवाजीराजांच्या खूप पत्र आहेत, फार गमतीदार पत्र आहेत काही काही तर. शिवाजीराजे परस्पर दमदाटे करतायत ह्याची पत्रं आहेत. म्हणजे एकदा हे सासवडच्या इथं एक सुप नावाचं गाव आहे, या सुप्याच्या इथं आपल्याकडं वाद हे कायम असतातच बरं का, कुणी कुणातही असू शकतात ते. म्हणजे वाद कधीही होतो, कुणातही असतो, वाद कितीही वर्ष चालतो त्याचा. तिथं काही जगतापांच्या लोकांनी धनगरांशी त्यांचा वाद चाललेला होता आणि राघो बल्लाळ नावाच्या शिवाजी महाराजांच्या एका अधिकाऱ्याला शिवाजीराजांनी लिहिलेलं हे पत्र आहे. त्याच्यात त्याच्यात ते असं म्हणत आहेत की जगतापांना काहीतरी जगताप लिहितात बरं का, जगताप नाही लिहित, जग थाप असं लिहिलेलं असतं कागद. तर जगतापांनी तिथं सांगितलं म्हणून बळे तुम्ही धनगराची माणसे नेऊन कैदेत घातली तर हे कृत्य तुम्हाला कोणी करायला सांगितले असं शिवाजी महाराज आपल्याच माणसाला म्हणत आहेत बरं का. हे तुम्हाला नसती उठाठेव कोणी करायला सांगितली होती त्याची, तर जगतापांनी सांगितलं म्हणून धनगराची माणसं पहिल्यान. हा कॉन इन्साफ असा शब्द आहे त्याच्यात, की हा काय कसला आला न्याय, हा कोण इन्साफ. तुम्ही पहिल्यांदा धनगर सोडून द्या सगळे तिथले मुकट्यान सोडून. ओ का नाही सोडणार, लोक पत्र पाहिलं लटपटायचे लोक, महाराजांचं पत्र आलं असं हातात घेऊन म्हणजे सगळ्यांची मुकट्यानं सोडले ते. पण हा कोण इन्साफ असं ते त्याला विचारतात. तुम्ही इन्साफ करणारे लोक नाही आहात सगळ्याच्यात. इन्साफ करायला आपल्याकडं आहे सिस्टम आहे, आमच्याकडं ज्युडिशियल सिस्टम आहे. ज्युडिशियल सिस्टम झाल्याच्या नंतर ज्याच्या बाजूने निकाल लागेल, महजरदार का असेल तर महजरनामा त्याच्या नावाने करून दिला जाईल, नाही तर गोताचं पत्र त्याला जाईल. अशा सिस्टम्स होत्या सगळ्या याच्यातनं. त्याच्यात दिव्य असायची, रवा दिव्य, तप्त दिव्य आणि शीतल दिव्य. शीतल दिव्य म्हणजे नदीत उभं राहायचं कृष्णेच्या पात्रात आणि कृष्णेची शपथ घ्यायची. आत्तासारखं नाही, शपथ घ्यायची आणि खोटंच बोलायचं तिथं कोर्टात जाऊन. असला प्रकार नव्हता, भीती असायची माणसांच्या मनात, खोटं बोललं ना तर आपलं तळपट होईल म्हणून. ते तप्त दिव्य म्हणजे हातात वडाची पानं ठेवायची आणि त्याच्यावर लाल गोळा ठेवायचे रसरशीत लोखंडाचा, आणि नाहीतर मग रवा दिव्य असायचं म्हणजे पराठीत अर्धाशेर तेल अर्धाशेर तूप घालायचं आणि उकळवायचं आणि त्याच्यात सोन्याचा तुकडा टाकायचा आणि तो काढायचा झटकन. फोडबीड यायला नकोत काही, आले की तुम्ही खोटे. आणि लिहितात वाट्याने एवढा फोड आला आहे, मोहरे एवढा आला आहे ना, शेंगदाणे एवढा आला आहे वगैरे असलं ते लिहिलेलं असतं. ते हात धुवायचे सगळं महादेवाच्या देवळासमोर हे सगळं चालायचं, ते पत्र द्यायच्या आधी महजरनामा करायच्या आधी हे सगळं चालायचं. दिव्य किती दिव्य झाली, शिवाजी महाराजांच्याच काळात चार महजर झालेत, त्याच्यात चार आहेत पण अनेक होत होती दिव्य. मोठ्या सिस्टम्स होत्या, वर्केबल सिस्टम्स होत्या, खटले पेंडिंग नव्हते. मला आठवत आहे आपल्याकडं एक ब्रिटिश माणूस होता, तो स्वतःला इंडियन ऑफिशियल म्हणायचा. त्याचं एक पुस्तक आहे फार छान, त्याचं नाव आहे कर्नल श्लीमन. तुम्ही जर का जबलपूरला गेलात तर जबलपूरच्या जवळ त्याच्या नावाचं एक स्टेशनच आहे स्लीमनाबाद म्हणून. या स्लीमननी ठगी बंद करून टाकली सगळी. तो म्हणाला मी भारतात सगळीकडे हिंडलो पण मला एकही खटला कुठं पेंडिंग मिळालेलं नाही आहे, एकही नाही आहे. कारण ते गावातल्या गावातच निकाल लागायचा ना, गोतच निकाल देऊन टाकायचं. वरचं कोर्टच नाही हो कुठं, सेशन नाही, हायकोर्ट नाही, सुप्रीम वगैरे तर नाहीच नाही, मग दयेचा अर्ज वगैरे प्रकार नाही त्या सगळ्या ह्याच्यात. असला काहीही प्रकार नव्हता, एकही नाही. आता 1 कोटी खटले पेंडिंग आहेत ब्रिटिश सिस्टम आल्याच्या नंतरही. कारण सिस्टम आले की क्रॅक कशी करायची एवढंच आपले लोक बघतात, सिस्टम प्रमाणे वागायचं असं नाहीच आहे. रॅम्बल्स अँड रिकलेक्शन्स ऑफ अन इंडियन ऑफिशियल या नावाचं त्याचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचलं तर तो ब्रिटिश ऑफिसर काय म्हणतो ते बघा ते. पण त्याचं शिवाजी महाराजांच्या ही पत्र मी आता 2-3 फक्त पत्रं सांगितली या 50 पत्रातली सगळ्या. फार मजा आहे, एक बाजीप्रभूला स्वतः लिहिलेलं पत्र आहे. बाजीप्रभूला कधी पत्र आहे जे प्रतापगडचं हे सगळं व्हायचे 59 साली अफजलखानाला मारलं त्यांनी 10 नोव्हेंबरला. त्याच्या आधी 1.5-2 वर्ष तुम्हाला तो जर का भूगोल माहिती असेल ना, भूगोल डोळ्यासमोर आणला तर मी अक्षरशः तिथं समजावून सांगेन सगळं. पण गंमत अशी होती का ते पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलं. हिरडस मावळ म्हणून भाग आहे आपल्याकडे, 12 मावळातलं हिरडस मावळ, हिरडोशी म्हणून गाव आहे. आता ते गाव उठलं आहे सगळं, तिथून ते वरती गेलं आहे, नुसतं धरण झालं आहे. पाणी कुठं कुठल्या गावाला जात असेल याची कल्पना तुम्हाला येईलच, कालव्यातनं धरणं झालेली आहेत आणि पाणी कुठं जातं तेवढं फक्त बघा भूगोलात. पण तिथं हिरडोशी हिरडस मावळामधला एक गड
त्याचं नाव आहे जासलोडगड. हा ऊस पडू लागलेला आहे, गडावर वस्ती नाही, गड ओस पडायला लागलेला आहे. तर बाजीप्रभूला शिवाजी महाराज असं लिहित आहेत, मी 25 आसामी पाठवतो आहे, मी 25 हाशम पाठवतो आहे, लढणारे लोक पाठवतो आहे. तर अलंगा मजबूत करून घ्या, अलंगा म्हणजे त्यांच्या इमारती आहेत राहायच्या, त्या मजबूत करून घ्या. त्या लोकांना आसरा द्या, आजार नाही त्यांना कुठला लागणार एवढं बघा, आणि मग तुम्ही किल्ला सोडून निघून जा पाहिजे. तर कशासाठी शिवाजीराजे या 57 साली पत्र लिहिले आहे, 57-58 तर गंमत म्हणजे ज्या वेळेला अफजलखानाला मारल्याच्या नंतर आदिलशाही फौजेत जे काही धुमाकूळ आपले लोक माजवतील ते लोक घाबरतील, अफजलखानच मेला असं म्हटल्यावर ते गलित गात्र होतील आणि प्राण वाचवण्यासाठी सैरा वैरा धावायला लागतील सगळीकडे, चारी दिशेला धावायला लागतील ते सगळीकडे लोक. त्यावेळेला काही लोक हा घाट चढून वरती येतील, तिथं किल्ला आहे, तिथनं वरती येऊन ते पळायला नकोत म्हणून ती घाट वाट अडवण्याच्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी बाजीप्रभूला लिहिलेलं ते पत्र आहे. ते गड जागता ठेवा, त्या गडाचे नाव मोहनगड ठेवा असंही लिहिले. ते गडाचे नाव मोहनगड ठेवून गड जागता करून ठेवा, पत्रच आहे. मुळात बाजीप्रभू हा त्यांना आधीपासून माहिती होता, कारण तो कारभारच बघत होता. त्यात तिथे जे बांदल देशमुख जे होते, त्या बांदलांचा जो देशमुख होता आत्ताचा रायाजी देशमुख, तो वयानं लहान होता, नेणता म्हटलं आहे त्याला. आणि सगळा कारभार हा बाजीप्रभू बघत होता, तो त्यांचा देशकुलकर्णी किंवा देशपांडे होता ते. त्यामुळं बाजीप्रभूवर शिवाजी महाराजांची चांगली मर्जी होती, तो त्यांना आधीपासून माहिती होता. आणि त्या मोहनगडाच्या संबंधात शिवाजी महाराजांनी हे लिहिलेलं त्याचं पत्र आहे. शिवाजी महाराजांच्या 2 याद्या मिळाल्या आमच्या बावडा दप्तरमध्ये मिळाल्या. आमच्या म्हणजे मी आमच्या म्हणतो, कारण माझ्या मावशीच बावडेकरांच्याकडे दिल्या आहेत रामचंद्र पंतांच्या वंशात म्हणून, त्यामुळे बावडा दप्तर मी केव्हाच पाहिलेलो. अनेक कागदपत्र मला कोल्हापूरला उपलब्ध झाले होते त्यावेळेस. त्याच्यात 2 याद्या आहेत, 71 सालच्या याद्या आहेत. त्या याद्या अशा आहेत की शिवाजीराजांनी जाबिता तह इमारती कारणे असं म्हटलेलं आहे. ते तह म्हणजे यादी एक करून दिलेली आहे. त्याच्यात काही किल्ल्यांची यादी आहे आणि प्रत्येक किल्ल्यावर किती खर्च करायचा याचं बजेट शिवाजी महाराजांनी मांडलेला कागद येतो. बघा बजेट बिगेट सगळं आहे. आणि असं नाही कुठं दिसत की 3000 कोटी रुपये आत्ता झाले आहेत आणि होईस्तोवर 10000 कोटी वगैरे, असलं नाही आहे तिथं काही. त्याच्यात जे काही आहे ते मुकाट्याने करायचं तेवढं आहे, नाही तर मी चोपून काढेन तुम्हाला, तिथनंच कडेलोट करून टाकेन नाही तर तुम्ही. पण तिथं जे आहे त्याच्यात याद्या आहेत, या किल्ल्याला 10000, या किल्ल्याला 15000 होऊन केवळ एका रायगडासाठी 50000 होऊन शिवाजी महाराजांनी सँक्शन करून ठेवले. कशासाठी केले त्याच्यात लिहिले पुढं कशासाठी आहेत ते, गच्ची कवले तली असं म्हटलंय. गच्ची म्हणजे वरांडे विरांडे वगैरे असतात, त्याच्यावरती ते लीक व्हायला लागतात, पडायला लागतात, ते रिएन्फोर्स करायचे, हा एक भाग. कवले असतात ती शाकारावी लागतात पावसाळ्यात, ज्या वेळेला सगळीकडे शाकारणी करावी लागते सगळ्या घेणे, तर गळायला लागते सगळं. आणि तली, तली म्हणजे रायगडला मी सांगितलं आहे रायगडची पिण्याच्या पाण्याची कपॅसिटी म्हणजे एकूण तलावांची कपॅसिटी 12 कोटी लिटर आहे. तर तोफांचे आवाज झाले, भूकंप झाला, अमूक झालं, तमूक झालं म्हणून खाली तळी सच्छिद्र होतात आणि पाणी लीक व्हायला लागतं, सीप व्हायला लागतं, तिथे शिसा आणून ओतावं लागतं सगळं. त्या शिस्सांच्यासाठी म्हणून खर्च येतो सगळा केलेला, की ती परत त्या टाकी साफ करायची सगळी, साफसफाई वेळेत करायची, वर्षातनं एकदा व्हायची ती तिथं. मी आत्ता डोंबिवलीत येत असताना दोन्ही बाजूला प्लास्टिकच्या पिशव्यांचा ढीग आणि त्या पेटवलेल्या नुसता कचराच पाहिला पाहिला नाही. म्हणजे डोंबिवलीत शिरत असताना लोकांचं मत काय व्हावं, तर हे असं रायगडला नाही येत. असं रायगडला सगळ्या किल्ल्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी फंड्स ॲलोकेट केलेले आहेत. हे एक पत्र मिळालं, किती महत्त्वाचा कागद आहे. आणि हे दोन्ही कागद स्वतः रामचंद्र पंत अमात्याच्या हातचे कागद आहेत, त्याचे ठसे उपलब्ध आहेत. ते दोन्ही पत्र मुंबईत आहेत, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये आहेत, आर्काईव्जमध्ये. त्याच्यात ते मला त्यांनी त्याच्यात झेरॉक्स वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. दुसरं जे पत्र आहे त्याच्यात ते 71 सालचं पत्र आहे. 71 सालचं पत्र म्हणजे मुघलांची खोडी काढायची आता ठरलेलं होतं. 4 वर्ष आपण गप्प बसलो तिकडून आल्याच्यानंतर, आग्र्याहून आल्याच्यानंतर. आता मुघलांची खोडी काढायची, परत किल्ले घ्यायला सुरुवात करायची, मग पळापळ होईल, मुघल येतील, धावून येतील, मग पैशासाठी अडून बसाल, इकडं कुठं सारखे रायगड राजगडकडे पळत येणार.
म्हणून ठिकठिकाणी शिवाजी राजांनी रिझर्व फंड्स क्रिएट करून ठेवले. पहिलं जे पत्र होतं ते टोटल 175,000 होनांचं बजेट होतं आणि हे रिझर्व फंड्स क्रिएट केलेलं शिवाजी महाराजांचं पत्र जे आहे तर त्याच्यात 125,000 होन, एक होन म्हणजे त्यावेळी 3.5 रुपये असं समजा, पण एवढे रिझर्व फंड ठिकठिकाणी दाभोळपासनं सगळीकडं पुण्यापासून कल्याण आहे नाव त्याच्यात, कल्याणाचं नाव आहे त्याच्यात, भिवडी आहे, भिवडी म्हणजे भिवंडी आहे त्याच्यातली, कल्याण भिवडी ही सगळी नावं त्याच्यात आहेत की काय काय तिथं कुठं कुठं फंड्स क्रिएट करून ठेवलेले आहेत. तिथं मोगल येतील मग तुम्ही आयत्याला धावाधाव करू नका, तिथं जो माणूस असेल तिथं आहे सह्या करायच्या, पैसे घ्यायचे त्याच्याकडनं, मग ते व्यवस्थित वापरायचे, त्याचा हिशोब द्यायचा नंतर, नाही तर ते घेऊन गेलो व्हाल तुम्ही परत, तसं नाही. त्या सगळ्याचा हिशोब सरकारात दिला पाहिजे सगळ्या ह्याच्यात. तुम्ही बघा एखादा राजा त्याची प्रतिमा काय असते आणि कशी असते, ती प्रतिमा निर्माण करण्याच्यासाठी आता आम्हाला पत्र अतिशय अत्यल्प मिळाली खरं म्हणजे, पण जर का ती पत्र पूर्ण मिळाली असते तर काय झालं असतं, आज आपण शिवाजी राजांचा इतिहास किती सुंदर रीतीनं सांगितला असतं. वी हॅव फेल्ड मिझरेबली टू टेक शिवाजी इन टू इंटरनॅशनल एरेना. या जुलियस सीझरपासनं त्यांचं कौतुक होते, कंपॅरिझन होते, पण दुर्दैवानं शिवाजी महाराजांचं नाव काही तिकडे घेतलं जात नाही. फ्रेडरिकचं घेतात, टिमरलेनचं घेतात, चेंगीज खानचं लोक घेतात, तिथे गुस्ताफस अडल्फसचं घेतात, सर्टोरस आहे, हानिबॉल आहे, चार्लमेन आहे त्याच्यात, चार्लमेन आणि पण शिवाजी महाराज नाहीत. काय कमी चॅलेंजेस होती का, यांच्यापेक्षा मोठी चॅलेंजेस होती, त्या प्रत्येकाला सोल्युशन काढलं आहे त्यांनी सगळ्या. हे फंड्स क्रिएट केले 50-60 पत्र फक्त त्यांचं हे दाखवलं, बाकी वाचण्याची पत्रं आपण सोडून देऊ सगळ्यात, पण ही जी पत्रं आहेत ती पत्रं, एक तर पत्र इंग्लंडच्या बादशाला लिहिलं शिवाजी महाराज, गमतीदार आहे पत्र जे आहे ते, मी अगदी ओरिजिनल पाहिलं, ओरिजिनल मिळेल की नाही मला माहिती नाही, पण मी जे वाचलं माझ्याकडं त्याचा मराठी तर्जुमा सगळा आहे. पण इंग्रज हे शिवाजी महाराजांच्याकडं व्यापाराच्या साठी परवानग्या मागत होते वेगवेगळ्या पोर्ट्सच्या इथं. शिवाजीराजांच्यासाठी त्यांनी 4 कलमं लिहून पाठवलेली होती, कलमं 10 ची कलमं असतात ना, तशी 4 होती. मग शिवाजी महाराजांनी ते इंग्लंडच्या बादशाला पत्र लिहिलं की तुमचं ते पत्र इथं आलेलं आहे, त्यातली 2 कलमं आम्ही मान्य करतो, 2 मान्य करत नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला मी समजावून आत्ताच सांगतो आहे की तुम्ही मोडायचं नाही, इमान तुम्ही राखता तसं आम्ही राखतो ना, तसं तुम्ही राखायला पाहिजे. तुमचा माल गलबतावरनं खुशकीच्या मार्गावर आणायचा नाही, सैनिक आणि बाकीचे लोक खुशकीला आणायचे नाही, समुद्रात काय करायचं ते करा, तुम्ही खुशकीला आणलं की मी लुटणार आणि मग तुम्ही 10 ची कलमं मोडली म्हणून मी सगळंच लुटणार, जहाजं देखील पकडणार सगळ्या ह्याच्यात. अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांनी इंग्लंडच्या बादशाला लिहिलेलं एक पत्र मिळालेलं आहे. त्याच्यात ते पुढं असं म्हणतायत की पोर्चुगीज गोरंदोरनी, गोरंदोर म्हणजे गव्हर्नरनी, त्यांनी ज्या वेळेला असंच आमच्याशी बेमानी केली तेव्हा त्याचा बंदोबस्त काय मी केला ते एकदा विचारा त्या पोर्चुगीज लोकांना तिथं. हे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्या पत्रात, पोर्चुगीज लोकांचा बंदोबस्त मी कसा केलेला आहे हे त्यांनाच विचारा, गोरंदोरला म्हणजे गव्हर्नरला, विजरई म्हणजे व्हाईसरॉय आणि गोरंदोर म्हणजे गव्हर्नर. आपल्याकडं हे नावंसुद्धा अशी काही लोक चमत्कारिक आहेत, कारण सरळ हाक मारायची नाही, मी सांगितलंच पहिल्या दिवशी सरळ हाक कधी मारायचे नाही. कॅप्टन स्टुअर्ट होता बघा नंतर, त्याला इष्टूर फाकडा म्हणायची. हे अशीच सगळे नावं त्यांच्यात. एक बाई होती पुण्यात, जेन हॉल नावाची बाई होती, ती बायकांची पलटण निर्माण करत होती, पेशवाईतली घटना आहे, पण ती चांगली बहुतेक ॲमेझॉन असावी चांगले मोठे. तिला आपले लोक जमाल खान असं म्हणायचे, त्या बाईला म्हणायची जमाल खान. तसं इकडं हा जो गोरंदोर आहे या त्यांना आणि विजरी यांना पण त्या बादशाला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज दम देत आहेत सगळ्यात. तर तो कॉरस्पॉन्डन्स किती झाला, काय झाला त्याच्या पुढं पुढं नंतर काय झालं, एकच पत्र मिळालं होतं की अलीकडचं पल्ल्याडचं काही मिळत नाही, दुर्दैव आहे आपलं, पण ही पत्रं मिळत नाहीत. पण ती पत्रं मिळाली तर किती मजा आली. आता काही वतनाची पत्रं असतात म्हणून मी सांगितलं की दुंबाला करायचं, दुंबाला म्हणजे नूतनीकरण करायचं, आणि नूतन म्हणजे कारकून उजूर करतात, कारकून तेव्हापासून उजूर करत आले, आजसुद्धा करतात सरकारी सगळीकडं लोक असतात, ते म्हणतात ह्याचं घेऊन या, त्याची रेकमेंडेशन घेऊन या, याचं शिफारसपत्र घेऊन या, मग ते आम्ही करत, हे सगळं तेव्हापासून चालू आहे बरं का सगळं.
तर त्या कारकुनांना दम दिलाय नूतन पत्राचा उजूर न करणे असं लिहिलेलं असतं शिवाजी महाराजांच्या पत्रात. नूतन पत्राचा उजूर न करणे, तालीक लेहोनो घेऊनो आसेली खुर्दकत इमानदार मजकुरापाशी फिरवून देणे असं लिहिले ते. तालिके नविष्ठा गिरफ्ता असलं फरमान बाज दिहन किंवा बाज गुजारन असं जे फारसीतलं वाक्य आहे, त्या फारसीतल्या वाक्यातलं मराठी तसं का तसं केलेलं भाषांतर आहे. तालीक म्हणजे नक्कल. तालिके नविष्ठा गिरफ्ता असलं फरमान बाज गुजारन, तालीक लेहोनो घेऊनो असेली फरमान फिरावून देणे तसं का तसं आहे. तसं आहे सिस्टम का सिस्टम तसे का तशा. मलिकंबरपासून साऱ्याची सिस्टम होती ती वापर. आपल्याकडे शिवाजी महाराजांची पत्र आहेत. एक पत्र जे फारसीतलं पत्र मिळालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मुन्शी नीलप्रभूचं विलक्षण पत्र आहे ते. मला वाटतं तेवढं एकच पत्र हा एका व्याख्यानाचा विषय होऊ शकेल इतकं सुंदर पत्र आहे ते. त्याच्यात शिवाजीराजे त्या लोकांना असं म्हणतायत की तुमचे लोक कायम वल्गना करतात की आम्ही शिवाजीला पकडून आणू म्हणून, पण तुम्हाला माझा मुलूक कसा आहे ते माहिती आहे. डोंगर दऱ्यांनी भरलेलं आहे, नद्या नाल्यांनी भरलेला माझा मुलूक आहे, आणि या मुलखात माझे 60 किल्ले आत्ता इथं आहेत. इथं अफजल खान माझ्यावर चालून आला होता, त्याची अवस्था मी काय केली हे तुम्हाला माहिती आहे. इथं शाहिस्ता खान येऊन बसला होता, बादशाहचा मामा, त्यालाही मी काय केलं हे देखील तुम्हाला माहीत असताना तुमचे लोक वल्गना अशा कशा काय करतात की शिवाजीला पकडू म्हणून. त्यांनी पुढं असं लिहिलं आहे, समंदे तलाश बे कयास, कल्पनेचा वारू चाल, समंद म्हणजे घोडा, कल्पनेचा घोडा चालवणं ही अवघड आहे इथं सगळीकडं, अशक्य आहे, आणि तुमचे लोक अशा वल्गना करतायत. पुढं शिवाजी महाराजांच्या पत्रातलं एक वाक्य फक्त सांगतो, फारसीतलं वाक्य आहे ते वाक्य असं आहे, इन कस रा मुहाफिजत ए वतन खुद लाझिम, असं वाक्य आहे ते. इन म्हणजे या, कस म्हणजे माणूस, रा म्हणजे ला, या माणसाला म्हणजे स्वतःलाच बरं का, मुहाफिजत ए वतन. आता वतन हा शब्द अरेबिक आहे, त्याचा अर्थ पितृभूमी असा होतो, मातृभूमी होत नाही, परंतु त्या लोकांना कळावं म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे की इन कचरा मुहाफिजत ए वतन खुद लाझिम, इट्स व्हेरी नेसेसरी फॉर मी टू प्रोटेक्ट माय ओन लँड, माझ्या मातृभूमीचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य स्वयं आवश्यक आहे, असं शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच मी हे सगळं करतो आहे, म्हणूनच मी हे किल्ले बांधलेले आहेत, माझा मुलूक बिकट आहे इथं, कल्पना करणंसुद्धा जिंकायची तो अवघड आहे. आणि तुम्ही त्याच्यावर दिलेर खानांनी पत्र त्यांना एक लिहिलेलं आहे की तुम्ही नुसत्याच वल्गना करताय असं तोच म्हणतो आहे दिलेर खान, की तुम्ही डोंगरातच लपून राहता, म्हणताय तुम्ही सगळं आहे, म्हणजे तुम्ही बाहेर मात्र त्याच्यातनं काही येत नाही त्या सगळ्याच्यातनं, तुम्ही एकदा बाहेर या आम्हाला भेटायला, म्हणजे आम्ही भेटू मोकळ्या मैदानात तुमचे. तर शिवाजीराजे कशाला जात आहेत दिलेर खानाला भेटायला तिथं. परंतु दुर्दैव आहे 23 किल्ले शिवाजी महाराजांना मिर्झाराजांच्या इथं द्यावेला, तो जो तह झाला ना तो तहात 23 दिले किल्ले. काय वाटलं असेल शहाजीराजांच्या बदल्यात एक किल्ला देता येत नाही, पण 23 किल्ले तोडून दिले आणि नंतर त्याने अर्थात घेतलेच सगळ्याच्यातनं किल्ले. पण तो जो पत्रव्यवहार आहे मुघलांशी चालू झालेला, तो कधी चालू झाला, शहाजीराजे अटकेत पडले, 48-49 शहाजीराजांना पकडलं. हे मुसफा खान वगैरे सगळे जे लोक होते ना, या सगळ्यांनी मिळून नंतर त्यांना पकडलं. हे पकडलं शहाजीराजांना, त्यावेळेला दक्षिणचा सुभेदार शहाजहानचा मुलगा औरंगजेबाचा भाऊ मुराद बक्ष हा इथं होता. या मुराद बक्षला शिवाजी महाराजांनी लिहिलेलं एक पत्र मिळालं, दोन पत्र मिळाली. त्याच्यात शिवाजीराजे असं म्हणतायत की आम्ही मुघलांची मनसबदारी स्वीकारण्यास तयार आहोत, मी आणि माझे वडील तीर्थरूप, आणि तुमचा सगळा कारभार आहे तो, दख्खनचा सगळा भाग आहे तो, आम्ही त्याची जबाबदारी सांभाळू, काय जे असेल तुमच्या वतीनं बरं का, सगळं ते सगळं आम्ही सांभाळू मात्र इथं, पण तुमचे मनसबदार आम्ही आहोत असं एक फरमान आम्हाला तुम्ही द्या. त्या सगळ्या म्हणजे ते फरमान आणलं की ते आदिलशाहीवर बजावायचं, म्हणजे मुकाट्यानं आदिलशाही शहाजीराजांना सोडेल, ह्यांचं एकदा नाक दाबलं आदिलशाहीचं की शहाजीराजांना सोडेल, ह्याच्यासाठी शिवाजीराजांनी लिहिलेली ती पत्रं आहेत, दोन पत्रं. पुढं आता माहिती आहे आपल्याला, शहाजीराजांना सोडून दिलं, 3 किल्ले दिले, 1 किल्ला शिवाजी महाराजांनी दिला, 2 किल्ले बंगलोरला या संभाजीराजांनी हे किल्ले दिले त्याच्यातनं. पण पत्रव्यवहार मुघलांशी शिवाजीराजे गप्प बसत नाही तो काही. वडिलांनं पकडलं, ल्या मुघलांना पत्र, आदिलशाहीचं नाक वरणं इकडं दाबून टाकलं की तोंड उघडून मुकाट्यानं सोडून देतील लोकांना इकडं. अधिकारी इकडे येत आहेत, ल्या त्यांना पत्र, माझा मुलूक अवघड आहे, 60 किल्ले आहेत, 1 किल्ला घ्यायला इतकं वेळ लागतो आहे, तुमचं घोडा नाचवणं इथं अवघड आहे कल्पनेचा,
मायाशी कशाला सगळं तुम्ही असं, अशा पद्धतीची आक्रमक भाषा असले त्याच्यात एक वाक्य आहे, जगात आक्रमकांचा घोडा सदैव लढू शकत नाही असं एक वाक्य आहे त्याच्यात, की सतत त्याला विजयच मिळतो आक्रमकांच्या घोड्याला असंही नाही आहे सगळ्या. अशा पद्धतीची ती सगळी पत्र आहेत. त्याच्यात काही खाजगी आहेत, खाजगी कान्होजी जेधेला लिहिलेले आहेत, बाजी सरकेराव जेधेला लिहिलेले आहेत. जेधे फार चांगले होते शिवाजी महाराजांचे. या कान्होजी होता ना, कान्होजीनं 12 मावळ त्यावेळेला अख्खे सगळे देशमुख या अफजलखानाच्या वेळेला सगळे आणून उभे केलेले होते, त्यामुळे त्याचे संबंध चांगले होते. आणि त्याच्यात ते म्हणतायत की तुम्ही तुमचा मुक्काम आहे तो हलवा, अफजलखानाकडे जायचं असेल तर बघा आधी काय दगा होणार नाही हे नीट बघा आधी, असं त्याच्यात एक वाक्य आहे की तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दगा केला जाणार नाही याची खात्री बाळगून मगच जा तुम्ही सगळे. खाजगी पत्रातली वाक्य आहेत, तुमचा जो कुटुंब कबीला आहे तो तळेगाव ढमढेरेला हलवा, तिकडे तळेगावास हलवा, कारण येणार राजिक येणार, त्याचं गलबला होणार, गोंधळ होणार, कारीलाही लोक येतील त्या सगळ्याच्यातनं, त्यामुळं त्यांना सेफ्टीकेसाठी म्हणून, संरक्षणासाठी म्हणून तळेगाव ढमढेऱ्याला हलवून. असे बारीक सारीक ॲडवाईस शिवाजीराजे देत आहेत, सल्ले देत आहेत त्या सगळ्यांना. एकदा का ठरलं की कान्होजी येणार, कान्होजी आला स्वतः, मुलांना घेऊन आला, 6 मुलांना तिथं, आणि तो म्हणाला वतनावर सोडतो पाणी. मग महाराज म्हणाले सोडून दाखव, त्यांनी तांब्या उलटा केला पाण्याचा, दिलं सोडलं वतन म्हणाले. मग महाराजांनी सगळ्या हालचाली कान्होजीसाठी केल्या. या कान्होजीच्या पश्चात ते कारीला एक घर आहे त्यांचं, ते सामायिक घर होतं, दोघं जणं भाऊ भांडत यायचे. एकाचं नाव होतं बाजी जेथे, दुसऱ्याचं नाव होतं शिवजी जेथे. त्या शिवाजी जेथेचं एक पत्र मी प्रसिद्ध केलं, शिवाजी महाराजांनी शिवजी जेधेला लिहिलेलं पत्र. ते कारीचं घर होतं ना, ते पडायला आलं, पावसाळा जाणार होता, आणि तो शिवजी म्हणत होता मी एकटाच राहणार इथं. तर शिवाजीराजेंनी बरं हे कधी दोघं मिळून यायचे नाहीत, पहिल्यांदा हा येऊन तक्रार करून जायचं, मग हा गेला की दुसरा भाऊ यायचा आणि तक्रार करायचा, महाराज की दोघं मिळून यायचे नाहीत कधी. महाराज त्यामुळे वेगवेगळी पत्र वेगवेगळ्या लोकांना कायम देत असायचे. त्याच्यात त्यांनी शिवजीला दम दिला, पावसाळा 2 महिने राहिलेला आहे, 4 महिने आहेत अजून इथं या सगळ्याच्यात. मग एकदा घर बांधलं की ते बाजीला सुद्धा त्याच्यात तुम्ही घ्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे जागा राहायला तिथं, कारण ते सामायिक आहे आणि हे कान्होजींनी सांगितलेलं आहे तेव्हापासून. म्हणून अशा पद्धतीची खाजगी पत्रं आहेत. आणि खाजगी अजून कोणाला लिहिलेली आहेत, ती लिहिलेली आहेत या व्यंकोजीला लिहिलेली आहेत. सगळा हिशोब शिवाजीराजे सांगतायत, काय काय आहेत काय काय नाही. राजापूरचे इंग्रज म्हणतायत तिथं शिवाजी महाराजांचा एक माणूस होता, त्याचं नाव रावजी सोमनाथ. शाहिस्तेखानाला ठोकल्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी काही पत्र पाठवून दिली, त्याच्यात त्या रावजी सोमनाथांनी इंग्रजांना एक पत्र दाखवलं आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा ठसा होता असं इंग्रजांनी लिहून ठेवले. ते मिळालं असतं पत्र ते आपल्याला तर आज त्याच्यातनं जर का मिळालं की शिवाजी राजांच्या चंदनात उठवलेल्या हाताच्या पंजाचा ठसा त्या कागदावर जर का आहे, कुठं गेली पत्र ही सर. मला आठवत आहे आपल्याकडचं एक फार मोठं घराणं आहे, ज्यावेळेला आम्ही तिथं गेलो त्यावेळेला ते जे गृहस्थ होते, ते मी सगळी नावं सांगत नाही आता, पण त्यांना निरोप गेला. कोण आले त्याने, पुण्याहून ही सगळी मंडळी आली, बसवा बसवा म्हणाले त्यांना, किंवा द्या म्हणाले आत पाठवून द्या. त्या गृहस्थांची आंघोळ चाललेली होती, चांदीच्या चौरंगावर बसलेले होते, पलीकडे चूल पेटलेली होती, त्याच्यावर तिकडेही पाणी बिणी तापत होतं, लोक आणत होते इकडून ह्यांच्या अंगावर घंगाळ, 2-4 लोक घोड्याला खरारा करतात तसं यांच्या पाठीला बिठीला खरारा करत होते सगळ्या. आणि आम्ही आपले त्यांची ती आंघोळ बघत होतो, इकडं तिकडं बघत होतो, म्हटलं काय काय. तर ती जी चूल आहे ना, ती चूल जी पेटवलेली होती आणि पाणी गरम जे होत होतं, तर तिथं असे सगळीकडं रुमाल पडलेले, रुमाल म्हणजे कागद असतात त्याच्यात, 1000-1 कागद एकेका रुमालात असतात आणि त्याचा गाठोडा बांधून ठेवून देतात. ह्यांच्या घराण्याचा इतिहास असलेले कागद होते ते. आणि एक माणूस एक रुमाल काढत होता, कागद असा तो करायचा, काढून नंतर चुलीत घालून टाकायचा, त्याच्यावर हे पाणी तापत होतं गरम, आणि त्याच्यावर ह्यांची आंघोळ चाललेली होती ग्रस्त. ही आपली ऐतिहासिक कागदपत्रांच्या बद्दलची आस्था आहे म्हणून मी सांग. लोकांनी कागद समोर फाडून टाकलेले आहेत, तुमच्या हाताला देणार नाहीत, यांनाही देणार नाही, त्यांनाही देणार नाही, म्हणून फाडून टाकलं, म्हणून फाडून टाकले, जाळून टाकलेत. का कळत नाही, मोडी वाचता येत नाही, फारसी वाचता येत नाही. शिवाजी महाराजांची पत्रं असतील तीसुद्धा लोकांनी फाडली असतील, कारण महाराजांचं पत्र हे तरी कळायला पाहिजे सगळ्याच्यात. आणि पत्र सामान्य नसतं, पत्र अनेक गोष्टी सांग. तुम्हाला एक पत्र जर का वाचून कळवायचं असेल ना, ह्याच्यात आता सबा अर्बन अलफ आणि खाली ती जमा दिलावल म्हणून एक तारीख लिहिलेली आहे बघ,
जमा दिलावाल महिन्याचं नाव आहे, 12 महिने आहेत त्यांचे, 355 दिवस असतात हिगिरीला. शिवाजी महाराजांच्या वेळेला कालगणना जी आहे ती हिगिरीत आहे, फसलीत आहे, राज्याभिषेक शकात आहे, जुलूसमध्ये आहे, अनेक वेगवेगळ्या शकात त्या गणना येतात. तुम्हाला ती इसवी सनातली कन्वर्ट करावी लागते. एक दिवस चुकला, एक वर्ष चुकलं की सगळा गोंधळ व्हायला लागतो, क्रॉनॉलॉजिकल सिक्वेन्स डिस्टर्ब होतो सगळ्या त्याच्यात. इतकं बारकाईनं बघावं लागतं सगळ्या त्याच्यात की कशात लिहिलेलं आहे. त्यामुळे हे जी पत्रं असतात, ही पत्रं वाचल्याच्या नंतर ते जे साल लिहिले ते साल घेऊन कुठं लावायचं ते पत्र बाबा हे ठरवावं लागतं सगळ्यात. संशोधकाची जबाबदारी ती असते. आमच्याकडे संशोधकाने कागद जमवले, भारत इतिहास संशोधक मंडळात आज 10 लाख कागद संशोधकांनी जमवलेले आहेत. आणि त्यावेळेला झेरॉक्स नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती, कुठे सगळीकडे 12 मावळातनं फिरले, लोकांच्याकडे गेले, कॉपी करून आले आणि सगळ्या बाहेर काढायचे सगळ्यांना कशाला पाहिजे, कारण जमिनीच्या मारामाऱ्या भाऊबंदकी असायच्या चाललेल्या, कागद कोणी दाखवायचे नाही. त्या कंदिलाच्या उजेडात लोकांनी कागद नकलून घेतले, इथं आणले, काही लोकांची दफ्तरं आणली, पुण्यात आणली, ठेवली, त्यांनी त्यांचं काम केलं, त्याच्यावरनं लोकांनी इतिहास लिहिला. एक जण कागद जमवतो आहे, एक जण वाचतो आहे, प्रसिद्ध करतो आहे, एक जण चरित्र लिहितो आहे, या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. तसं शिवाजी राजांचं उत्तम चरित्र जे शिवाजी राजांना इंटरनॅशनल ॲरेनामध्ये लिहिल असं व्हायला पाहिजे. पत्र जे आहेत आपल्याकडं शास्त्र आहे, पत्र लेखन शास्त्र, ज्याला लेखन प्रशस्ती असंच नाव दिलेलं आहे. काय मी काल उल्लेख केला घोड्यांचा की श्रीकृष्णाला घोडी आवडायची आणि शिवाजी महाराजांना घोडी आवडायची. 40,000 पागा शिवाजी राजांनी दळवटण्याला ठेवलेली होती. दळवटणं म्हणजे एकाजवळ गाव आहे, कोकणात चिपळूणच्या जवळ गाव आहे, त्याच्यासाठी प्रोव्हिजन केलेली असते. घोड्यालाही अन्न लागतं ना, खायला माणसांना लागतं, घोड्याला लागतं, सगळ्यांनाच लागतं. ते त्याची सगळी प्रोव्हिजन केलेली असताना तिथल्या जुमलेदार वगैरे सगळ्या लोकांनी ते अन्न संपून टाकलं, प्रोव्हिजनच संपून टाकले. उन्हाळा थोडा जायचा होता, पावसाळा जायचा होता, आता करायचं काय. तर शिवाजी राजांनी यांना पत्र पाठवले की मी सगळ्या गडागडावरनं सामान मागवलं आहे, आता तुम्ही त्या कारकुनाला दम द्याल, कारकुन आता तुम्हाला रेशन करून देतील, मोजून देतील सगळं काय असेल, तेवढ्यात भागवायचं सगळं काय. तुम्ही कारकुनाला दमदा टेकेन, माझ्या कानावर आलं तर बघा काय करीन मी ते म्हणून. पण मग तुम्ही काय कराल, मग तुम्ही कराल ते शेजारी शेतकऱ्याकडे जाल, कोण भाजी आणेल, कोण पाल आणेल, कोण फाटा आणेल, कोण आणखीन काही आणेल. मग शेतकरी म्हणेल मुघल आणि यांच्यात फरक काय राहिला, याच्यातला फरक कसला आला आहे, ही तेच करतायत. तर तुम्ही असं करू नका, तो जर का विकायला तयार असेल तर पैसे देऊन त्याच्याकडनं घेऊन या सगळ्यात, त्याचे तळतळाट लागतील नाही तर तुम्हाला. तुम्ही जर का उचलून आणायला लागलात, जबरदस्तीनं आणायला लागलात, तर त्याचे तळतळाट लागायला लागतील. आणि मग पुढं महाराज असं म्हणतायत की मग पण तुम्ही ते आणाल आणि मग रांधायला लागाल, स्वयंपाक करायला लागाल, चूल पेटवाल, मग उंदीर आविसराच वात नेईल आणि मग पातोळा जळेल, खण जळतील, पागा जळेल, घोडे जातील, यास राज्य तरी कसे म्हणावे, असं लिहिलं आहे त्याच्यात. एवढं मोठं का मोठं पत्र आहे शिवाजी महाराजांचं ते, की लोकांनी वागायचं कसं, शेतकऱ्याला काय सांगायचं, रयतेच्या काळात रयतेला काडीचा आधार द्यायची गरज नाही असं त्याच्यात लिहिलेलं आहे. त्याने कोणताही आधार त्या रयतेला द्यायची मुळेच गरज नाही आहे. मी सांगतो तसं वागा, आता रेशनिंग करून देन तू. आमची रेशनिंगची सवय गेली, मी खाल्लं आहे रेशनिंगचं अन्न. हे काँग्रेस गवत आलं त्यावेळेला, तायचुंग म्हणून एक भात आणलं होतं जपानमधनं, त्यावेळेला जे काही रोगराई आणि झाडं आली त्याच्यात हे काँग्रेस गवत इथं आलं. आता तो टाकळा खातो काँग्रेस गवत. परंतु त्यावेळेला जे प्रोव्हिजन्स करत होते सगळ्या याच्यातनं, त्यावेळेला मोजून मापून सगळ्यांना मिळायचं असे ते दिवस होते. तरुण पिढीला कळणार नाहीत ते दिवस काय आहेत काय नाहीत, पण ते तसे आहेत. आणि शिवाजी महाराज सांगतायत अहो उंदीर नेतो का, उंदीर नेतो वात, खरंच नेतो, त्याला ते तेल लावलेलं असतं त्या सगळ्या याच्यातनं, त्यामुळं ते उंदीर तो घेऊन जातो ती वात. आणि मग ते पेटलं आणि मग पेटेल, सगळंच पेटेल, घोडीही जातील त्याच्यात. अहो एकेका घोड्याची किंमत, आरबी घोडा असेल तर त्याची 10,000 रुपये त्यावेळेची किंमत आहे घोडे, हात तेवढी किंमत. मग हे सगळ्याची जबाबदारी तुमच्यावर येईल त्याच्यात. राज्य तरी ह्याच्यात कशाच म्हणायची, तर असं वागू नका तू. लोकांनी कसं वागावं त्याचा एक परिपाठ शिवाजी राजांनी त्यांच्या पत्रातनं घालून दिलेला आहे ते. आणि रयतेस काडीचा आधार द्यायची गरज नाही असं लिहिलं आहे ते. आमच्याकडं रयतेचीच पिळवणूक चाललेली असं आहे सगळ्यात. कुठलंही असेल तर रयतेला इतकं पिळत बसायचं त्याच्यातनं
की तो ऊस कसा घालतात ना त्या ह्याच्यात, पार त्याच्यातला शेवटचा रसाचा बिंदू निघेस्तोवर पिळून पिळून काढून दोन चार वेळा तो रस काढायच्यासाठी, तसं ते आता लोकांना पिळणं चाललेलं आहे. तसं नाही आहे, रयतेस तवानं ठेवलं पाहिजे, घोडी तवानी राहिली पाहिजे. एक अजून पत्र आहे, फार सुंदर पत्र आहे, अवश्य वाचा. कोराने पाठ करून टाका ती पत्र महाराजांची, वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळेल तुम्हाला, नक्की मिळेल. शिवाजीराजांचं पत्र रामाजी अनंत म्हणून त्यांचा एक सुभेदार आहे, त्याला लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यातही तेच म्हणत आहेत, रयतेस काडीचा आजार द्यायची गरज नाही याच्यात. आणि आता सगळा गोंधळ झालेला आहे, अनेक संकटं आलेली आहेत, तर तुम्ही त्या गावात बघा, शेतकरी आहे का, पण त्याच्याकडं काही नसेल, बैल नसतील, नांगर नसतील, काहीच नसेल, पण त्याची मनातनं इच्छा असेल की बाबा मी पडजमीन असेल तर ती लागवडी खाली आणीन म्हणून, तर तुम्ही त्याला मदत करा, त्याला पैसे द्या, उक्तेच द्यावर पैसे, किंवा जोडी द्या बैलांची, किंवा नांगर त्याला विकत घेऊन द्या, ते नको असेल तर पैसे द्या त्याला. आणि त्याच्याकडून ज्या वेळेला तुम्ही कर स्वरूपात घ्याल, तो पैशात नाही घेतला तरी चालेल, नख्त नाही घेतला तरी चालेल, जिनस घेतला तरी चालेल. जिनस म्हणजे भात काढला त्यांनी, नारळ काढला, सुपारी काढल्या, तर ते सुद्धा सरकारात आणून भरा तुम्ही, चालेल ते. बघा, कॅश ऑर काइंड असं येतं आहे. अगदी शिवाजी महाराज असं नाही म्हणत की मला फक्त कॅशच आणून दे, की नाही तसं चालत नाही. त्याला एक बारकावाई मी तुम्हाला सांगतो त्याच्यातले प्रकार, कारण त्याच्यात शब्द आलेत म्हणून सांगतो. काय असायचं, सगळीकडं पिकं असतात ना, ती पिकं एकदा आली की सरकारातनं कारकून यायची, ते कारकून मोजायचे, ॲक्च्युली लिटरली मोजायचे किती आहे ते, त्याची त्यावेळेची जी व्हॅल्यू असेल ती ठरवायचे, आणि त्यांना सांगायचे एवढी तुम्ही भरायची सर हे ते तुम्ही विका, आणि सरकारात एवढे पैसे आणून भरा. याला बटाई म्हणतात. किंवा बिघावणी नावाचा एक भाग असतो, की तुमचं अमुक अमुक जमीन हे गाव आहे ना, या गावातनं एवढे पैसे देऊन टाकायचे, याला बिघावणी म्हणायचं. तसा कदबा पाटलाकडनं घ्यायचा, याला कबूल कदबा म्हणायची. एक पाटलाकडनं कागद घ्यायचा की बाबा मी एवढं एवढं या गावाकडनं तुम्हाला देतो म्हणून, त्याला कबूल, त्याच्याकडनं कबूल घेऊन कदबा करून घ्यायचा. गंमत अशी असायची की सगळ्यांचीच पिकं एका वेळेला यायची, आणि तुम्ही ज्या शेतकरी विकत घ्यायला म्हणजे विकायला गेले की त्यांना ते व्यापारी भाव पाडून सांगायचे सगळं. शेतकऱ्याने एकदा नेलेलं तिथं, बिचारा तो परत कुठं आणणार, परत ट्रान्सपोर्टर्स कन्व्हेयन्स अमुक तमुक ह्याच्यात पैसे तो आहे त्या किमतीला विकून टाकायत, आणि त्याला सरकारात पैसे मात्र आधी सांगितलेले आहेत, कदबा लिहून घेतलेले आहेत तेवढे तर पैसे, 40% ना 50%, 50% ना 55% टॅक्स त्याला लागत असेल. मग लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं असं असं होतं आहे, ते म्हणाले ठीक आहे असं जर का होत असेल ना तर धान्यच माझ्या गोडाऊनमध्ये आणून टाका तुम्ही, चला तुम्हाला असं वाटतं पैसे जास्त होतात धान्य टाका. लोक धान्य टाकायला लागले, त्यांना बरं वाटायला लागलं. त्या पुढं असं त्यांनी लिहिलं आहे महाराजांनी की नंतर काही काळानंतर फक्त आपल्या गोडाऊनमध्ये राहतील माल राहील, बाकीचे सगळ्यांची गोडाऊन जातील, शेतकऱ्याकडं काही राहणार नाही, त्यावेळेला उद्यम्यांना जेणेकरून फायदा होईल ते पाहून विकून टाकायचं. तुमची इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट वगैरे वगैरे जे असतं ना ती सगळी वसूल करून त्याच्यातनं फायदा होईल ते बघून तुम्ही त्यांना विका, त्याच्यातनं आपले पैसे वसूल करून घ्या. पत्र आहेत. कारभार कसा चालतो, कारभार कसा करायचा, हे पुढं काय होणार आहे काय नाही, हे झालेली एक तर डोमेस्टिक जे असतात लोक असतात व्यापारी असतात सगळ्यांना, त्यांना मदत कशी करायची, त्यांना तगवायचं कसं. सावकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा म्हटलं आहे. सावकार येऊ देत, त्यांच्यामुळे पैसा खेळतो राज्यात सगळ्याच्यात, सावकाराला मारू नका, त्यांची झाजं लुटू नका, हे सगळं लिहिलं आहे त्याच्यात. शिवाजी महाराजांच्या पत्रात गंमत अशी होती की इथपासनं दाभोळ प्रभावनीपासनं कल्याणपर्यंत मिठाचा भाव ठरवून दिलेला होता महाराजांनी. इथं तर मिठागर खूप आहेत, आमच्या दिवेकरांची मिठागर होती सम दिवेकरांची, पण भाव ठरवून दिलेला होता, मिठाचा भाव ठरवून दिलेला होता. हे पोर्चुगीज लोक होते, बार्देसचं मीठ यायचं, मीठ चांगलं असायचं, क्वालिटी चांगली असायची, आणि त्यांचे भाव कमी असायचे. त्यामुळं व्यापारी उद्यमी बार्देशमधनं हे मीठ आपल्याकडे आणायचे आणि कमी किमतीत विकून टाकायचे. त्याचा फटका इथल्या लोकांना बसायला लागला की इथले लोक म्हणायचे बाबा आमचं माल विकत जात नाही, आमचं मीठ विकत जात नाही, याचं कारण कमी किमतीत ते विकतायत इथं मीठ. काय करावं महाराजांनी, इथल्या डोमेस्टिक मार्केटला सपोर्ट करण्याच्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी लिहिलं आहे त्या पत्रात आहे.
की तिथनं येणाऱ्या बार्देशहून येणाऱ्या मिठाला जकात लावा, जास्ती जबर जकात लावा, म्हणजे कस्टम ड्युटी इतकी लावा की त्यांचं मीठ महाग होईल आपोआप सगळ्याकडे, म्हणजे आपले लोक प्रोटेक्ट होतील या सगळ्याकडे. गेलं आहे कागदात. कारभार असा आहे, एक माणूस बघतोय ना सगळ्याकडे. कुणाला सुभेदार नेमायचा, काय करायचा, प्रभावळीचा सुभेदार टाकल्याकडनंतर त्या सुभेदाराला सुद्धा दम देतायत. तिथल्या लोकांना सांगतायत 1 लाखाचा नवा सुभेदार पाठवले. कृष्णाजी भास्कर म्हणून शिवाजी महाराजांचा एक माणूस होता. अहो कृष्णाजी भास्कर म्हणतात लोकांना असं वाटतं की अफजलखानाचा कारकून आला होता त्याला, वाईचा कुलकर्णी तो. शिवाजी महाराजांच्याकडे एक वेगळा कृष्णाजी भास्कर होता, मुघलांच्याकडे एक वेगळा कृष्णाजी भास्कर होता. यांची आडनावच पूर्वी लिहित नाहीत, त्यामुळे कोण कुठं जाते आणि काय कळायलाच मार्ग नसतो. ते खूप गोंधळ होतात नावात, पण लक्ष ठेवावं लागतं बारकाईनं कोण कागदपत्रातनं कुठं दिसते. त्याला 1 लाखाचा नवा सुभेदार म्हणून प्रभावळीला कोकणात पाठवला होता. लोक तक्रार घेऊन यायला लागले म्हणून शिवाजी महाराज लोकांना सांगतात तुमच्याकडे सुभेदार पाठवला आहे, त्याला सांगा तो तुमचं काम करेल, त्यांनी नाही केलं तर मग मला सांगा काय करायचं ते. पण 1 लाखाचा सुभेदार पाठवला आहे, त्याला हे सगळं तुम्ही सांगत जा आणि करा सगळ्या. असं ते चक्र आहे सगळ्या. शिवाजी राजे काही सामान्य माणूस नाही आहे. व्यंकोजीला लिहिलेली पत्रं तुम्ही वाचा, काय काय झालं आणि काय काय नाही याचं सगळं बारीक सारीक शिवाजी राजे लिहित आहेत. एक पत्र तर फारच विलक्षण आहे. शिवाजीराजांच्याकडं व्यंकोजीकडनं खूप माणसं आली. त्याच्यात हनुमंते नावाचे बंधू होते दोघंजण. हे सगळे शिवाजी महाराजांच्याकडे येऊन राहिले कारण शिवाजी महाराजांची वागणूकच अशी होती, लोकांच्यावर छाप पाडणारी होती. आपण यांच्याकडं नोकरी करावी असं कुणालाही स्वाभाविकपणे वाटावं अशी ती शिवाजीराजांची वागणूक होती. त्यामुळे हे लोक येऊन राहिले, पण ते व्यंकोजीराजांच्या बातम्या काढून महाराजांना सांगत असत. आणि शिवाजीराजांना कळलं की आपले धाकटे भाऊ आहेत, 2 वर्षांनी लहान आहेत, आणि हे आता वैराग्य धरून राहिलेले आहेत, काही उत्सवात जात नाहीत, काहीच नाहीत, उदास असं राहतात सगळ्या. काय महाराजांना वाटलं कसलं तरी फ्रस्ट्रेशन आलेलं दिसतं ह्या सगळ्याचं, त्यांना काय झालं असेल देवजाणे. परंतु ते सगळं महाराजांच्या कानावर गेलं की हे असं काही काही कशात भाग घेत नाहीत, उदास राहतायत, वैराग्य धरून राहिलं. महाराजांचं एक पत्र आहे. शिवाजीराजे त्या पत्रात असं म्हणतायत की आम्हास बहुत कळो आले, कळो म्हणजे कळून आलं आम्हाला सगळ्यात की वैराग्य धरून राहिले आहेत म्हणून. तर त्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे, वैराग्य तो उत्तरवयी करण्याचं आहे, पुढं करायचंच आहे आपल्या सगळं, टाळकुटत बसायचंच आहे सगळीकडं, भजनं म्हणत आणि अध्यात्माकडे जायचंच आहे. पण ते आत्ता नाही, ते आत्ता तरुणपणी हे असलं काही करायचं नाही. समर्थाने सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका, मग काय करायचं ते करा सगळ्यात. आत्ता तुम्ही काय करा, पुढचं वाक्य असं आहे की आत्ता पराक्रम करून कीर्ती अर्जित करा आणि त्याचे तमासे आम्हाला दाखवा आत्ता, वैराग्य नंतर करायचं ते करू आपण. शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, स्फूर्ती देणारं वाक्य आहे, चेतना देणारं वाक्य आहे. मी म्हणूनच म्हटलं की एखाद्या अचेतन सृष्टीला सचेतन करणारं जर का असेल तर ते हे आहे सगळं. पत्रातली वाक्य आहेत, कुठपासनं कुठपर्यंत आलं आहे आणि त्याच्यात एक नीतीसुद्धा आहे महाराजांची. म्हणजे रायगडावर बसून शिवाजी महाराजांना काय काय कळत होतं. भैरगी नाईक आणि त्याचं खातं होतं ना, ते इतकं भारी होतं. त्यांनी कोणत्या प्रकारे हेरगिरी केली ह्याचासुद्धा ट्रेस मागं ठेवलेला नाही आहे. पण शिवाजी महाराजांना इनपुट्स मिळत होते, कारण अॅबे कॅरे लिहितोय की शिवाजीराजे हेर खात्यावर प्रचंड पैसे खर्च करतात, त्यांना हेर बातम्या आणून देतात, त्याच्यावर ते प्लॅन करतात. काय कळावं शिवाजी महाराजांना रायगडावर, कारण त्यांनी नंतर पत्रात ते लिहिलेलं आहे व्यंकोजीच्या. या विजापूरला 2 तट पडले, एक तट दख्खनी मुसलमानांचा तट आणि दुसरा तट होता हा तुर्की मुसलमानांचा, म्हणजे बाहेरून आलेले मुसलमानांचा तट. या दख्खनी मुसलमानांचा मुख्य होता खवास खान, सिद्धी होता बरं का तो. आणि ते तुर्की मुसलमानांचा मुख्य होता त्याचं नाव होतं अब्दुल करीम बहलोल खान. तो उमराणीला जो होता, प्रतापराव गुजरांनी त्याला अडवला होता, तो अब्दुल करीम बहलोल खान हा तुर्की मुसलमानांचा मुख्य होता. त्या गटागटात मारामारी चाललेली होती तिथं विजापूरला. हे सगळं शिवाजी महाराजांना कळते. तो खवास खानाचा खून झाला. या खवास खानाचा भाऊ, त्याचं नाव नासिर मोहम्मद, हा जिंजीचा किल्लेदार होता. जिंजीला नासिर मोहम्मद किल्लेदार आहे, जिंजी तंजावूरच्या जवळ आहे. शिवाजीराजांचं एक पत्र मिळालं आहे, महाराजांनी रायगडाहून लिहिलेलं पत्र दिसतंय ते. रायगडला त्यांना काय काय लांबलचक पत्र आहे, मी त्यातला थोडाच फक्त नीतीचा त्यांचा भाग सांगतो काय. शिवाजीराजांनी व्यंकोजीराजांना असं लिहिलं आहे
की बेहलोल खानाकडून कागद आला असेल की शेरखानास मदत करावे. बेहलोल खानाचा एक माणूस शेरखान पठाण हा तिथं जिंजी घ्यायला बेहलोल खानाने पाठवला होता, तेही महाराजांना माहिती आहे बरं का. तर त्यांनी असं लिहिलं आहे, बेहलोल खानाकडून कागद आला असेल की शेरखानास मदत करून चंदी ताब्यात घ्यावी, चंदी म्हणजे जिंजी, तर शेरखानास मदत करून नासिर मोहम्मद गर्देस मिळवून चंदी ताब्यात आणावी. म्हणजे पहिल्यांदा ह्याला मदत करा शेरखानाला, जिंजीचा किल्ला ताब्यात आणा. पुढं काय लिहितात महाराज, पुढं त्यांनी असं लिहिलं आहे, आणि मग शेरखानास बोलवून कमजोर असेल ते पाहून जबे करून टाकावे आणि त्याचे फौजेवर आपली फौज घालावी, म्हणजे चंदी आपल्या ताब्यात आली आहे. असे जबे करून टाकावे म्हणजे पहिल्यांदा शेरखानाला मदत करा, जिंजी आपल्या ताब्यात घ्या, मग शेरखानालाच मारा आणि त्याच्या फौजेवर आपली फौज घालून त्याची फौज उडवून टाका पार सगळ्या ह्याच्यात, म्हणजे जिंजीच्या किल्ल्यावर आपला पूर्ण कब्जा राहील. हे त्या पत्रात आहे, ही नीती आहे त्यांची सगळी. ते जमेना व्यंकोजीराजांना काही जमलं नाही, ते शेवटी शिवाजीराजे स्वतःच गेले तिथं जिंजीला. त्यांना नासिर मोहम्मदाला एक निरोप पाठवला त्यांनी, एकच फक्त, की तू किल्ला सोडून निघून जा, एवढे एवढे पैसे देतो, नाही तर मी जिंकून घेतलं तर सगळ्यांना मारेन, कुटुंब कबिल्यासकट कापून टाकेन. नासिर मोहम्मदाने पैसे घेतले आणि किल्ला सोडून दिला, शिवाजी महाराजांनी देऊन टाकले. नंतर तो शिवाजी महाराजांचं मार्केटिंग करायला लागला, लोकांना सांगून, अरे किल्ला देऊन टाका, चांगला माणूस आहे, पैसे घ्यान गब्बासा म्हणून सगळ्या. वेल्लोरचा किल्ला येत नव्हता महाराजांना, मिळत नव्हता, म्हणून दोन किल्ले बांधले महाराजांनी समोर, साजरा आणि गोधरा म्हणून टेकड्यांवर. ते वेल्लोरच्या किल्ल्याला नासिर मोहम्मदांनी जाऊन सांगितलं, देऊन टाका किल्ला, पैसे घेऊन गब्बासा म्हणाले, सगळं व्यवस्थित आहे, शिवाजी अतिशय चांगला माणूस आहे सगळ्यात. पण त्या पत्रातली ही वाक्य आहेत आणि ही पत्रं महत्त्वाची आहेत. पत्रव्यवहार म्हणून महत्त्वाचा असतो. लोकांनी फाडून टाकली पत्र, गेले 50 पत्रांनिशी आपण उभं करायचं. संरक्षण संरक्षण काय, वेगवेगळे पत्र आहेत, मी सांगितलं त्याप्रमाणे वेगळ्या प्रकारची पत्रं शिवाजी महाराजांची जी आहेत. याच्यातल्या खूप लोकांचा समज असा आहे की त्यातला श्रीकार जो आहे तो स्वतः शिवाजी महाराजांनी काढला आहे म्हणून, पण असं काही वाटत नाही आहे एकूण सगळ्या ह्याच्यातनं, असं काही नसतं त्या ह्याच्यात. आणि तो शिवाजी राजांना लिहिता आणि वाचता येत होतं याची पाहिजे तेवढी उदाहरणं सांगता येतील, परंतु शिवाजी राजांनी हे लिहिलेलं आहे असं सांगणारं आपल्याकडे पुरावा दुर्दैवानं नाही. शिवाजीराजे पंडित होते, संभाजीराजे संस्कृत उत्तम जाणकार होते, शहाजीराजे स्वतः पंडित होते. द्वादश भाषा ललित शाह नरेश्वराने आकर्णिले मध म्हणे मृदुल स्वराने असं म्हटलेलंच आहे त्यांच्याबद्दल. त्यामुळे शिवाजीराजांनी स्वतः त्यांना अक्षरं नक्की घोटवलेली, धुळपाटी असायची त्या धुळेत अक्षरं गिरवायचे सगळ्या काय, त्यामुळे श्रीकार त्यांनी काढलेला असला पाहिजे हा नाही, पण इथं खूप लोकांचं मत आहे. मला स्वतःला काही कारण त्याच्याबद्दल पुरावा आपल्याकडे कोणताही देत आहेत, पण आमच्याकडं ठसे जरी म्हटले ना तरी शिवाजी महाराजांचे जवळजवळ 60 ते 65 पत्रांचे ठसे उपलब्ध आहेत. काही नकल आहेत त्यातले, पण मोडीतले अस्सल पत्रांचे ठसे उपलब्ध आहेत. 5-6 वेगवेगळ्या कारकुनांची पत्रं आहेत ती सगळ्या काय. त्याच्यात बाळाजी आऊजीचं अक्षर नितांत सुंदर अक्षर आहे. बाळाजी आऊजीसारखं रत्न आहे शिवाजी महाराजांना ह्याच्यात मिळालं, राजापूरला. त्यांनी महाराजांना एक पत्र पाठवलं होतं, गुप्त पत्र पाठवलं, आणि महाराजांनी अक्षर पाहिल्यावरच ओळखला माणूस चांगला आहे, कामाचा आहे. राजापूरला गेले तेव्हा त्याला खेचून आणलं. बाळाजी आऊजी, बाळाजीचा भाऊ श्यामजी आऊजी, बाळाजीचा मुलगा, हे सगळे लोक शिवाजी महाराजांच्या नोकरीत होते राहिलेले. एक एक माणसं हेरली त्यांनी, पण हा त्यांचा चिठ्ठी नवीस होता, चिठ्ठ्या लिहिणारा माणूस होता, पत्र लिहिणारा माणूस होता. आणि पुढं तेवढी एक छोटीशी गोष्ट सांगतो मग मी थांबतो आज, की संभाजीराजांच्या हातून अनेक लोक मारले गेले नंतर. त्यांच्या एका हुकमाने जवळजवळ 22 लोक रायगड आणि रायगडच्या आसपास गेले, काही इथं जवळ गेले अगदी, या इथं परळीच्या इथं त्यांच्या बाळाजी आऊजी वगैरे सगळ्यांच्या समाध्या तिथं आहेत. या बाळाजी आऊजीला मारल्याच्यानंतर संभाजी राजांची जी पत्नी आहे तिच्या कानावर ही गोष्ट गेली, त्यांचं नाव येसुबाई साहेब. या येसुबाई साहेबांच्या कानावर ही गोष्ट गेल्याच्यानंतर येसुबाई साहेब असं म्हणाल्या, संभाजीराजांना म्हणाल्या की बालप्रभूस मारले हे उचित नाही झाले. बालप्रभू म्हणजे बाळाजी आऊजी, त्याला ही मारलं ही गोष्ट चांगली नाही झाली तुमच्याकडे. पुढचं वाक्य संभाजी म्हणाला, क्रोधाचे भरात करून गेलो, संतापाचे भरात करून गेलो. पुढचं वाक्य बघा काय, ते बाई म्हणाल्या, थोरल्या महाराजांचे मनच त्यापाशी होते असं लिहिले. ते
की शिवाजी महाराजांची इतकी पत्रं लिहिलेली होती, इतके ड्राफ्ट त्यांनी केलेले होते, पत्रं सगळी पाठवलेली होती, त्यामुळं त्यांचं मन जवळजवळ या बाळाजी आवजींच्याकडं होतं. सगळं पत्रलेखक होता तो त्यांचा, पण तुम्ही त्यांना मारलं बरोबर नाही केलं सगळ्या ह्याच्यात. एक कारकून येतो बिचारा, पण त्या कारकुनाच्याबद्दल किती प्रेम असावं लोक. नितांत सुंदर अक्षर आणि निष्ठा यांनी त्याला जरी मारला तरी त्याचा जो मुलगा आहे त्याने मात्र प्रचंड निष्ठा दाखवली आणि त्याचं नाव आहे खंडोबल्लाळ. खंडोबल्लाळ चिटणीस, ते चिटणीसांची बखर माझ्याकडे आहे, अप्रकाशित बखर आहे, आज घरी आहे माझ्याकडे पडलेली, कधीतरी मी प्रकाशित करीन ती त्याच्यात. पण आज आज चार व्याख्यानं झाली, तीन राहिलेली आहेत आपली सप्तकातली. तुम्हाला कळून आलं असेल माझ्या हातात काही नाही आहे, जे आहे ते सगळं डोक्यातनं माझ्या चाललेलं आहे. ते रिकॉल मेमरी करणं हे फार अवघड प्रकार आहे, त्यातले गेले वर्ष दीड वर्ष मी आजारी आहे. बऱ्याच गोष्टी मी आदनबदनं विसरतो, तुम्हाला कदाचित कळणार नाहीत ते, पण मला लक्षात येतं की आपण विसरलो हे सगळ्या ह्याच्यात नाही. तरी पण मी जाता जाता एक कविता म्हणतो आणि मी थांबतो. फार सुंदर कविता आहे. या अशा काव्याबद्दल मला मात्र प्रेम आहे बरं का. आधुनिक ह्याच्याबद्दल जरी नसलं तरी ह्याच्याबद्दल विलक्षण प्रेम. या कवितेचं नाव आहे निर्धार. कुसुमाग्रजांची कविता आहे. समरभूमीचे सनदी मालक शतयोद्धांचे मान करी, रणफंदीची जाता मुची कोण अमाभय भीत करी. घोर पडीला दोर लावूनी पहाड दुर्घट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. खंद कातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप असे कळिकाळा मुचा कीर्त गाजली दिगंतरी. रणफंदीची जाता मुची कोण अमाभय भीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येथे लढवई यांच्या सदाशिरी. रणफंदीची जाता मुची कोण अमाभय भीत करी. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. एका झेंड्याखाली किती लोक एकत्र आलेत बघा. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हातात तुळा. करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंध टिळा. शिंग मनोऱ्या वरी वाजता उभी छावणी घरोघरी. रणफंदीची जाता आमुची कोण अमाभय भीत करी. पोलादी निर्धारा आमुचा असुर बळाची खंत नसे. स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धाहृदया तीला आमुची वज्राहुनी बलवंत असे. मरण मारुनी पुढे निघाले गर्वत यांचा कोण हरी. रणफंदीची जाता आमुची कोण अमाभय भीत करी. भरतभूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो. रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो. हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो. त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी. रणफंदीची जाता आमुची कोण अमाभय भीत करी. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे. वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे. तळातळातुनी ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे. स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी. रणफंदीची जात आमुची कोण अमाभय भीत करी.